संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर पैसा लागतोय, गप्पा नाही जिंकत. एक म्हणला अख्ख्या तालुक्यातले लोक मला राम राम घालतेत, ती म्हणती बस मुकाट्या बाजारातून रिकामी पिशवी आणतोस आणि काय गप्पा हणतो अडकिता सोडून द्याला दाळ आणि सुपाऱ्या फोडायला, किंमत नाही. बायको जिंकायची असेल तर पैसा लागतंय. मी सांगत नाही, ज्ञानोबाराज सांगतात, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैशी आणि कुटका देखुनी शुनी जायशी पुच्छ हलवी. पुच्छ म्हणजे शेपूट. संसारात जर बायको जिंकायची असेल, ज्यायचं ज्यायचं लग्न झालंय त्यांना सांगतो संन्याशी सोडून ढाला विठाला विठाला विठाला. संसारिक व्यक्तीला बायको जिंकायची असेल तर पैसा लागतो, समाज जिंकायचा असेल तर कला लागती, शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागते आणि देव जिंकायचा असेल तर भाव लागतो. विठाला विठाला जगाचा मालक जिंकण्यासाठी मागतं फक्त श्रद्धा लागते. देवा कारणे भाव तस्मात, फक्त भाव. ते पैसे घेत नाही आणि काम फुकट करत नाही. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या, फक्त प्रेम पाहिजे त्याचे पायी घालू मिठी, मोलने घे जगजेती. भावा एकासाठी खांदा वाह्या पुल्या. ज्या भक्ताच्या अंतकरणात जर त्या योग्यतेचा भाव असेल मग मात्र त्याला खांद्यावर घेऊन फिरत आहे. पण भक्त नेमकं कोणाला म्हणायचं? भक्ताईसे जाना जे देही उदास गेली. ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पास निवारणी. त्याच्या अंतकरणातल्या सगळ्या आशा संपल्या पाहिजेत त्याला भक्त म्हणतात. आम्ही पहिल्याच यादीतून संपलो कारण आम्हाला खिशे येत. विठाला 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 विठाला. खिसाय तो भक्ताच्या यादीत मुळीच येत नाही. आम्ही पहिल्या वर्गात नापास झालो. भक्त म्हणावे तयाशी नगुंते जो आशा पाशी. साधूचं नंबर एकचं लक्षण निळोबर आहे, सांगतात की त्याला पैसा नाही आवडला पाहिजे. सर्वात मोठं लक्षण आहे जे देही उदास, सर्व उदास वृत्ती असली पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्याला फक्त देव आवडावा. त्याची संत त्याची संत ज्यांचा भेद विठ्ठले. देवाशिवाय त्याला काही आवडत जाऊ नये असा जर भक्त असेल मग मात्र त्या भक्ताचं काम करतो, अन्यथा कोणायचं नाही. विठाला विठाला. अभंगात सांगतात बाबा रे ज्या भक्ताला कसल्याही प्रकारचा स्वार्थ नाही अशा भक्ताचं नुसतं कामच करत नाही तर किती प्रकारचं खालच्या प्रकारचं काम असेल तो काम करत असताना तो लाजत नाही. साधाव सगळ्यांनो गोड. पिराचा संदल निघल्या नकोय सावका चलू देत जा. विठाला विठाला विठाला. कारण आपल्या वाट्याला दीड घंटा आहे, 9:07 कमी असतानाच कापलंय मला. विठाला विठाला विठाला. साधावया भक्ती काजन नाही लाज धरीत. भक्ताचं काम करत असताना तिला इतकं लाजत नाही. अजून जर थोडासा आवाज बरा द्याला ना तर देव तुमच्या एका मशीनच्या 500 करीन.
आणि मला चा खांद तो कोणती शिजळल काय सांगता यायचं नाही. विठाला विठाला भक्ताचं काम करत असताना लाजत नाही, पण भक्त त्या योग्यतेचा पाहिजे. भक्ता चित्ती नाही आस कशाहून ओळखायचे. उगच मी सांगायचं मला पैसा आवडत नाही, कोण म्हणते आवडत नाही. शास्त्रकार तर सांगतात एक पोट्ट मोरीत गेलं बारक लेकरू, नालीत गेलं ते बाहेर येत नव्हतं. मोठ्या माणसाने एक रुपयाचं नाणं दाखवलं की ते बाहेर आलं. बाल तरी घे द्वारी अर्थ दावी तागा निर्धारे. मार्कंडे पुराण सांगते लेकराला जर पैसा दाखला तर ते मुलीतून बाहेर येते, त्याला पैसा आवडतंय. पैसा कशा करता लागतोय त्याला मुळीच कळत नाही, तरी पण पैसा दाखल्याच्या नंतर बाहेर येते. लेकराला पैसा इतका आवडतोय तर तो आम्हाला का आवडत नसावा. आणि मला आवडत नाही हे म्हणल्याच्या नंतर खरं कसं होऊन चित्ती नाही आज हे चित्त ओळखावं. एका राजाच्या घरी एक साधू गेला. राजा या अधिकारी आहे आणि साधू या अधिकारी आहे महाराज. साधू संन्यासी आहे. मी संन्यासी कोणालाही म्हणत नाही, अद्याप नाही. ज्याला बायको जगवायचा कठाळा आला ते बी भगव घालायलेत, अद्याप नाही. संन्याशाची व्याख्या आहे चित्रातली बाई पाहिल्याच्या नंतर त्याला काम उत्पन्न झालं नाही पाहिजे, त्याला म्हणायचं संन्याशी. चित्रीची देखोनी कामिना काम उपजे जयाची म्हणा तो संन्यासी नव्हे जाना ऐक बाप्पा नरोत्तमा. शास्त्रकार सांगतात त्याला चित्रातली बाई सुद्धा आवडू नये. अशी जर वृत्ती असेल तर त्याला संन्याशी म्हणायचं. आणि संन्याशी कशाने ओळखायचं तुम्हाला सोपं काम सांगतो. चैत्राच्या महिन्यात पत्रावर 8 दिवस फूल वाळवायचं, फूल 8 दिवस. आणि ते वाळलेलं फूल एका संन्याशाच्या मुठीत द्यायचंय आणि ती मुठ अशी उकलायची. फूल जर टवटवीत झालं तर असं समजायचं संन्याशी ओरिजिनल, आणि फूल जर नाही हिरवं झालं तर समजायचं तो कुठेतरी पाप केलं. विठाला विठाला विठाला. सर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला एक संन्याशी एका राजाच्या दारात आलाय. सकाळी 5:45 सूर्याचा उदय होत आहे आणि त्यावेळेला संन्याशी दारात आहे. भिक्षां देहि मा राजाने आई जगदंबेची पूजा आटपली. बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, पुढे सुरुवात करतो. आवाज थोडासा गोड. दारात संन्यासी आलाय 5:45 सुमारास. आणि त्या संन्यासाने आलं ठोकली ज्याच्या दारात आलं ठोकली त्यानं आई जगदंबेची पूजा नुकतीच आटपली होती. खिडकीतनं पाहिलं सूर्याचा उदय झालाय आणि दारात एक संन्याशी आलाय, अधिकारी संन्याशी. त्या संन्याशाकडे बघितल्याच्या नंतर सूर्याच्या प्रकाशाला लाजविल इतकं तेज त्या संन्याशाचं होत. सूर्याच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी संन्याशी त्या महात्म्याने संन्याशी पाहिला आणि आपल्या आईला विचारलं, माय दारात एक असा संन्याशी आलाय चित्ती नाही आज कशाहून ओळखायचे याच्यावर सांगायला. सूर्याच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी संन्याशी आणि तो संन्याशी आपल्या दारात भिक्षा मागण्यासाठी आलाय, माय त्याला काय द्यावं. ती बाई अधिकारी बाई होती, आपल्या बायकांसारखी नव्हती. दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी अधिकारी बाई होती. त्या बाईनं आपल्या पुत्राला सांगितलं, बाळा एवढा जर अधिकारी संन्यासी असेल तर आपणच त्याच्या झोळीत बसून कशाला काय शिल्लक ठेवता. महाराज आईचे उद्गार कानावर पडल्याच्या नंतर त्या राजानं कंकाला बोलून घेतलं. कंक म्हणजे हिसाब करणारा. मराठीत ज्याचं एमए झालंय मी त्याला विचारलं कंक कशाला म्हणते, ते म्हणलं आपल्याला नाही माहित, रुमण्यान ठोकाव तुला. विठाला विठाला. देवला
कंका खालून पैसे घेऊन पास झालेला कंक शब्द काय कळतो? कंक म्हणजे हिसाब करणारा, बोलून घेतलं। भांडार खात्याचा पूर्ण हवाल ज्याला पाहते, कोरा कागद त्याच्या पुढे टाकला, जितके गळ्यात ताब्यात आहेत, आपल्याकडे घोडे किती आहेत, हत्ती किती आहेत, शिबिका किती आहेत, पालख्या किती आहेत, जमीन आपल्या ताब्यात किती आहे, रयत किती आहे, सर्व त्या कागदावर आकडेवारी लिहिली, खाली स्वाक्षरी केली आणि राजाची मुद्रा मारून दिली आणि पूर्ण स्वराज्याचा कागद संन्याशाच्या झोळीत टाकला। त्या संन्याशाचं नाव आहे समर्थ रामदास स्वामी। संन्याशानं कागद वाचला, आवाज दिले, माय कागद वाचित असताना डोळ्यातून पाणी आले महात्म्याच्या। राजा शिव छत्रपतीला सांगितलं, महाराज आम्हाला काय करायचंय, बाबा ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला टँकर भर दारू लागती। ओघाला आले म्हणून सांगतो, नाही तर बाबा पुढे बोलत नाही मी असं काही। टँकर भर दारू जरी वाटली तरी पापी मतदान करते याची शंका। जाधव साहेब, माणसं इतके बेमान, सकाळी एकाची खिचडी खातील, दुपारा एकाचे भजे खातील, संध्याकाळी एकाच खातील, 1500 चौथ्याचे घेतील आणि शिक्का सहाव्याला हणतील, इतकी बेमान जात, तरी पद येईल हातात त्याची शंका आहे। राजा शिव छत्रपती छत्रपती पदी घेणं इतकी सोपी आहे का? आणि त्या राजाने पूर्ण स्वराज्याचा कागद एका संन्याशाच्या झोळीत टाकला, त्या संन्याशानं जशाला तसे कागदाचे 1000 तुकडे केले, ही ज्याच्या हृदयाची भूमिका आहे। चेते नाही असं, चेते नाही असं, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग पाहिजे। चित्ती नाही आस, कागद स्वराज्याचा फाडून टाकला महाराज, इतकं निष्पापांत करून याच्याही पुढे पाय। एका महान साधूचं लग्न झालं, त्या साधूचं नाव आहे नामदेव राय। बिदरच्या बादशाचा एक सरदार जातीनं शिंपी आहे आणि त्या सरदाराच्या मुलीचं नाव राजाई, ही नामदेव रायची धर्मपत्नी। सरदार किती श्रीमंत, एका सरदाराला बसायला बाबा 844 घोडे, 844 घोडे एका सरदाराला बसायला, 1/2 किलो सोन्याचा लगाम घोड्याच्या तोंडात आणि 1.25 किलो चांदीच्या रिकिबा बुटाडू ठेवला होत्या, किती श्रीमंत असे 22 सरदार बिदरच्या बादशाला। बिदरच्या बादशाकडे 22 सरदार, एका सरदाराला बसायला 844 घोडे, त्याच्यापैकी एका सरदाराची पोरगी नामदेवरायची पत्नी। दीपावलीच्या सणाला एक गुमास्ता पाठीला, त्या गुमास्त्याच्या कमरेला लखोटा दिला, चित्ती नाही आज त्याच्यावर सांगायलो। ते गुमास्ता दामू शेट्टीच्या दारात येऊन उभं राहिलं, रेशमाची पगडी आहे, सुंदरसा पोशाख आहे। तो नामदेवरायच्या सासऱ्याचा गुमास्ता होता, सेवक होता, सेवक। दारात उभे, पूर्वीच्या काळातल्या बायका पाहुण्याच्या पुढे जात नव्हत्या, पूर्वीच्या काळात संस्कृती होती गोड, संस्कृती चट मातीत घातली आपली मोठ्या लोकांनी। सर्वात मोठी श्रीमंतीचं मात्र केलं असेल बाबा तर ज्याच्याकडे जास्त पैसा झाला त्यानं, गाऊन गरीबाची बाई घालती का श्रीमंताची, फटकन सांग जा। श्रीमंताची शब्बास, कोणी भिकारी हो असं मत नाही,
माझ्या भारत देशातला एक न एक व्यक्ती ज्याच्या दारातल्या व्यक्तीच्या दारातल्या तुळशीला सोन्याचं वृंदावन व्हावं ही माझी अपेक्षा आहे. पण संस्कृतीचं मात्र होऊ नये हे तितकंच खरं आहे. श्रीमंत लोक बफे जेवण कोणाच्या लग्नात बाबा? श्रीमंताच्या. बुंदी मागायची की टाक मला बुंदी, मागच्या जन्मातला निवळ भिकारी. घेईनच का बफे पण बुटाड पण काढीनच. बुटाड घालून जेवायले आमचं एक वारकरी म्हणलं महाराज लग्नात बुट घालून जेवायलेत. म्हणलं तुला काय करायचं, कालांतरानं बुट कामी येतील, एकात भाजी घेतील आणि एकात वरण घेतील. इतकी संस्कृती रसा तळाला. किती सांगा किती महाराज मेले हो तुम्ही शिकता. लग्नातली एक संस्कृती किती बेकार आहे सांग का बाबा. बामन सांगते दोघे करावी उभी आंतर पटाते धरा वधूवरा दृष्टादृष्ट न करणे. नवरदेव नवरीने एकूण एकाकडे पाहू नका असं ब्राह्मण मंगलाष्टकात सांगते. आणि आंतरपट धरायच्या आधी दोघ स्टेजवर गुदगुल्या करीत जातात. मेरा मैबोब पान कसे वळवळ हात होते द्यायचे. विठाला विठाला मला सांगा या नवरदेव नवरीच्या पुढे ते वाकून पिपानी वाजित का त्याच्या एक लाताड घालायला पाहिजे. उडंबर थोरे मसणे हे ते संस्कृती बिकटे आपली. काय सांगू लागलो, पूर्वीच्या काळातल्या बायका पाहुण्याच्या समोर जात नव्हत्या. दारात 45 मिनिट गुमास्ता बसलाय. जे घोड्यावर बसून आल तर त्या घोड्याला 1/2 किलो सोन्याचा लगाम आहे. तरी बाई घरातून येत नाही. सासू देवदर्शनावून आली आणि आवाज दिला, आत्या काय ग? दारात 45 मिनिट झालंय गुमास्ता उभाय. त्या बाईचं नाव आहे गोनाबाई, सुनाचं नाव राजाई. गोनाबाईनं सांगितलं, राजाई कसं जावा, मोठा माणूस आहे बाया माणसाने कसं जावा. लगेच दामो शेट्टीला मंगळवेढ्याला आमंत्रण पाठिलं आणि भांडाराला किलूप लावलं बिदरच्या बादशाच्या आणि परत आले घरी. काय ग दारात गुमास्ताय पाहिलं. राम 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 राम. ते घोड्याहून खाली उतरलो. दामू शेटीच्या पायात 4-5 जाग्यावर शिवलेला बूट होता. त्यानं घोड्याहून उडी टाकली आणि दामू शेटीचे पाय धरले. महाराज कारण सांगू, याच्या मालकाचा विवाह होता. पूर्वीच्या काळात नौकराचा दर्जा होता महाराज. नौकर इतके अधिकारात वागायचे असं शास्त्र ऐकायला भेटायचं बाबासारख्या वयस्कर माणसांकडनं. गडी मालकाच्या वाड्यात बुटासकट जातच नव्हता. गडी मालकाच्या वाड्यात जाताना मोठ्या दरोज्याच्या बाहेर 20 फूट अंतरावर बूट सोडित होता. आणि गड्यानं मालकाच्या वाड्यात फक्त 2-4 कामाला जावा. रिकाम्या दुधाच्या गुंड्या आणायला 1, दुधा काढलेल्या गुंड्या भरलेल्या नेऊन ठेवायला 2, मालाचे पोते टाकायला 2, माल बिटाला नेत असताना 4 आणि मालक मेल्यावर 5. याच्या व्यतिरिक्त मालकाच्या वाड्यात गड्याला जायचं काहीच काम नाही. आता मालक इतके हलकड झालेत की गड्या कोणत दिडीन पैसे घ्याले. विठाला 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 उडाला 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 उडाला. गोऱ्याहून खाली उडी टाकली आणि मालकाच्या विवाहाचं दर्शन घेतलं. दामू शेट्टीने विचारलं, काय काम? लखोट आहे. दामू शेट्टी आतमध्ये गेले आणि गोनाईला विचारलं, नमदेवाची आई जी विवाहानी पत्र पाठिले आपल्या सुनबाई राजाई या दीपावलीला पाठवायच्यात की नाही? गोनाईनं सांगितलं, एवढं लक्ष्मीपूजन आपल्या इथं हो द्या. पण राजाईच्या डोळ्यातून पाणी आलं. दीपावलीच्या सणा लेकी आसावती. दीपावलीच्या सणाला बायकाला जा वाटते. सासऱ्याने एक आवाज दिला, मामाश्री एक बोलू का? काय गय, दीपावलीला पाठवू नका पण भाऊबीजीच्या सणाला माझा दादा इथं यावा अशी माझी अपेक्षा आहे. वा खाली एक वळ लिहिली, माननीय श्री त्व्याही आपले सुपुत्र नामदेवाचे मेहुणे राजाईचे बंधू भाऊबीजीच्या सणाला आमच्याकडे यावे अशी विनंती करावे आपला व्याही. पांडुरंग दास दामू शेट्टी लखोटा गुमास्त्याकडे दिला. गुमास्ता घोड्यावर बसला आणि निघाले ते. पण ते 5-50 फूट गेल्याच्या नंतर दामू शेट्टीने आवाज दिला, ए बोलिल वापस काय?
दामू शेट्टी ने कडकडाटून गळ्याला मिठी मारली का रे वापस गेल्याव आमच्या युहाला काय सांगशील आमच्या इथं पाण्या व्यतिरिक्त तुला काय भेटलं नाही महाराज त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि एक वाक्य वापरलं आई मेल्यापासून गळ्याला मिठी फक्त तुम्हीच मारली नाहीतर कामावून गेल्याच्या नंतर आई गळ्याला मिठी मारायची माझा बाळ आलास करे पण आई मृत्यू पावल्याच्या नंतर गळ्याला मिठी मारणारा दुसरा व्यक्ती फक्त तुम्ही सापडात 8 दिवस जेवायचं काम नाही इतकं पोट भरले आणि काय जेवायचंय तुम्हाला काय नैतिकता असेल त्या काळातल्या लोकांकडे किती आदर असेल किती प्रेम असेल या माणसांकडे गेलं ते गुमास्ता पत्र मालकाकडे टाकलं भाऊबीजीच्या दिवशी दामोद शेट्टीचा नामदेवाचा मेहुणा आलेला आहे राजाईचा भाऊ हा घरी आला असं कळल्याबरोबर नामदेवराय घरीच नाही आले नामदेवराने विचार केला इतक्या श्रीमंताचं पोरग आले त्याला काय खाऊ घालावं आणि आपल्या इथं संध्याकाळची पंचायत आहे त्याच्यापेक्षा घरीच नाही जायचं मंदिरातच मुक्काम भाऊबीजीच्या दिवशी सकाळी 2-3 माणसं आहेत दोन्हीकून 2 घोडे त्याला सांभाळायला आणि मधल्या घोड्यावर होते खाली उतरला बहिणीन बसायला बोऱ्या टाकल्या झोपडं होतं केळीवरी नारळी घर चंद्रमोळी जाण तशी आळी नामयाची घरातून चांदण्या दिसतेला असं साधं घर नामदोरायचं होतं आणि त्या घरामध्ये पोचले 3 वाजले संध्याकाळचे 4-5 वाजता 3 बघता बघता 6 वाजले तरी चुलीला आमंत्रणच नाही विचारलं ताई स्वयंपाक भाऊबीजीचा कधी होईल राजाईनं सांगितलं माझ्या दादा तुझे भाऊजी किराणा आणायला गेलेत संध्याकाळचे 10:30 वाजले झोपले पाणी पिऊन सकाळी उठला आणि चंद्रभागेचं स्नान केलं आणि 10 वाजता बहिणीने सांगितलं ताई आता मात्र थांबणं शक्य नाही तुझ्या करता 3 दिवस उपाशी राहील पण मालकाचे 3 घोडे आलेत हे घोडे जर वैरणी वाचून मेले तर बापाची नोकरी जाईल म्हणून वापस जावं लागतंय बहिणीला नमस्कार केला आणि बिना अन्न पाण्याचा भाऊ श्रीमंत बादशाचा सरदार एक शिंपे त्या शिंप्याचा पुत्र नामदेवरायाचा मेहुणा राजाईचा भाऊ उपाशी गेलाय आणि तिथपर्यंत गेल्याच्या नंतर बहिणीने सांगितलं दादा माझी परिस्थिती नाजूक आहे असं आई आईला सांगू नकोस नाही सांगत गेलं ते गोनाबाई रुक्मिणी आई साहेबांकडे गेल्या चित्ती नाही आज मी हे सांगायला भक्ताच्या अंतकरणात निस्वार्थ स्थिती असते आई साहेब नामदेवराचा मेहुणा 1.5 दिवस आमच्याकडे थांबला पण नुसतं पाणी प्याला जेवू काय घातलं नाही घरात काही नव्हतंच जा म्हणलं तुम्ही घरी संध्याकाळी शेजारती झाल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेबांनी जगाच्या मालकाला सांगितलं भगवान ज्याच्या घरातली 14 माणसं रात्रंदिवस तुमच्या नावानं टाळ वाजवतात एवढ्या निष्ठेनं भजन करतात आणि त्या व्यक्तीच्या घरात एक पाहुणा आला तो उपाशी जातो काही आपल्याला वाटू नये तुम्हाला करुणा घन दया सिंधू दया सागर करुणावत्सल कोण म्हणेल भगवंतानं सांगितलं रुक्मिणी मी फार काही देण्याचा प्रयत्न करतो पण ही माणसं घेत नाहीत चित्ती नाही आस त्यांच्या चित्तात तिला इतका स्वार्थ नाही याच्याकरता घेत नाहीत पण रुक्मिणीनं सांगितलं काहीतरी द्यावं अशी माझी इच्छा आहे भगवान परमात्म्याने बाबा राशन दुकानदाराचं रूप घेतलं आणि बैलाच्या पाठीवर 25 किलो होन टाकलं होन होनाचा भाव सोन्याच्या 3 पट असते 31,000 रुपये जर तोळा सोना असेल तर 93,000 रुपये तोळा होन असते होन सोनं 31,000 जर असेल तर होन 93,000 रुपये तोळा असते म्हणजे 25 किलो होन म्हणजे 75 किलो सोन्याची बरोबरी घाम्याचा चाकडा आहे का नाही हो आणि बैलाच्या पाठीवर 25 किलो होन टाकलंय राशन दुकानदाराचं रूप जगाच्या मालकाने धरलं आणि दामू शेट्टीच्या दारात बाई कोण आहे घरी मी राजाई बाकीचे कामाधंद्या करता बाहेर गेलेत वा राजाई म्हणजे नामदेवराची पत्नी होय दामू शेट्टीची सून होय घरामध्ये 14 माणसं होय यराई लाडाई साखराई जनी विठा मादा नारा गोंडा गोणाबाई नामदेवराय दामू शेट्टी हे आमच्याच घरातली माणसं राशन कार्ड वाचता येईल होय वाच तुमच्याच घरातली नावं आहेत होय म्हणजे 25 किलो होम काढून घे तिनं सांगितलं अहो राशन दुकानदार राशन कार्ड आमचे
पण 25 किलो होणं आमचं नसल, कारण माझं लग्न झालंय तसं 2 किलो हायब्रिड पण कोणी दिली नाही, तर 25 किलो होणं आमच्या इथं कोण आणून टाकेल? त्या राशन दुकानदारांनी सांगितलं तुला तीनदा विचारलं वाचता येतं का? होय. मग हे नावं कोणाचे? आमचे. घेमुगरण करून तीन घेतलं ते 25 किलो होण. गोणाबाई बाहेरून आल्या, आत्या राशन दुकानदारानं आपल्याला 25 किलो होण दिले. गोणाबाईनं 1/2 किलो होण वटीत घेतलं आणि सोनाराच्या दुकानावर गेल्या. त्या सोनाराच्या 25 पिढ्या त्यानं होण नव्हतं पाहिलं. होण पाहिल्याबरोबर त्याला चक्र आल्या, गल्ला सोडून पडलो ते खाली. नौकर म्हणले, मालक झालंच काय शेटजी, तुम्हाला काय सांगू, किलो भर होऊन आले, याचे पैसेच काय द्यावा, जितके गल्ल्यात असतील तितके गोणाबाईच्या वटीत. हे सोनार झोपलं की संध्याकाळी म्हणायचं होण. त्यानं कवा आयुष्यात होण पाहिलंच नव्हतं. बायको म्हणायची, अरे झोप ना, काय होण होण करायलास. गोणाबाईनं पैसे घेतले, संसार उपयोगी सर्व वस्तू घरात आणल्या. नामदेवरायचं घर लखलख दिसू लागलं. एके दिवशी नामदेवरायच्या कानावर वार्ता गेली, नामा गावात तुमच्या इतका श्रीमंत कोणीत नाही. नामदेवराय म्हणले, कशाहून रे? पाय म्हणला, तू या घरात शिजलेल्या तांदळाचा भात दुसऱ्याच्या घरात वास आलाय, इतके सुगंधी तांदूळ आहेत तुमच्या घरी, बाकीचे पदार्थ काय? गावरान तुपाच्या डब्याच्या टाक्याची टाक्याच्या. नामदेवराय म्हणले, आयुष्य गेले आमचं कन्या खाता खाता, आणि चांगला भातन गुतुपन हे कशा चित्रात पाहिलं काय? जाईन म्हणला तिकडं बघणं तू. नामदेवराय गेले, पाय धुवायला पाणी दिलं, बसायला पाट टाकला, मोठ ताट हे त्याच्यात 1/2 लिटर दूध टाकलं आणि वाटीभर तूप टाकलं. नामदेव अंगाला चिमटा घेऊ लागले, आपण स्वप्नात तर नाहीत, कारण इतकं तूप कुठून आलं? आणि खरं तूप दोनच लोकांकडे होतं, एक शांतीब्रह्म एकनाथ महाराजाची इथं तूप बाबा, आणि एक पांडवाच्या यज्ञात तूप होतं, त्याच्यानंतर मी तूप नाही पाहिलं कुठं. तूप कशाचं होतंय? लोण्याचंच होतंय ना. मी लोणी फक्त पाहिले पाथरी मंठा मार्गे एसटी नाव लोणी सखाराम बाबाची. मी असं लोणी पाहिलंच नाही. आणि लोणी होईन कशाचं? मा घर घराच्या पुढं वाट्टा आणि वाट्याच्या पुढं शेळीचा खोटा. आणि कशाचं लोणी करताना? गाई तर दिल्या 7 भाईच्या हावली करून, तूप अद्याप नाही. एका घर पित्राच्या घर पित्राला आम्ही जेवायला गेलो, 7-8 जण होते. सखाराम तात्याचा पांड्या, देवराव तात्याचा दाश्या, अंशिराम तात्याचा सख्या, ह्याशी सगळे काही 10-15 जण आम्ही जेवायला गेलो त्या पित्राला. पित्राला जेवायला गेल्याच्या नंतर बाई तूप वाढायला आली, डाव्या हातात वाटीन उजे हातात दाबण. आमचे 2 जण उठले, म्हणलं काहून उठलात रे? बाई दाभण घेऊन आली, डोळ्यात घालते का? म्हणलं बस गपशीप. ते तूप वाढायला आली, आमचा पांड्या म्हणला दाब नन तूप. म्हणलं हो दाब नन वाढली, असं कसं वाढता येईल? म्हणलं पाय कशी वाढी? ती दाभण अशी तुपात बुडवायची, त्याच्या अनिल जितकं चिटकन तितकंच वाढायची. म्हणलं बाई दाब नन तूप वाढितात? म्हणलं हो. ती बाई म्हणली हो. मै सासू याच्यापेक्षा चांगलं वाढीती. म्हणलं कशानं? नागिनीचं पान द्या ठाकून धरीत होती आणि आणिकून तुपात बुडीत होती, वाढीत नव्हती, पंक्तील जितके बसले तितक्या झटकीत होती. राम कृष्ण हरी. ती म्हणली महाराज याचही नाही काय आश्चर्य मान नका, मै सासू तर याच्यापेक्षा चांगलं वाढीत होती, नुसता इस्तू घेत होती वाटीमध्ये, त्याच्यावर 1 तुपाचा थेंब टाकी नुसती पंक्ती घ्या धोपण सगळ्याला, असं तूप असेल का ते? नामदेवराने विचार केला, वाटी वाटी तूप जेवलीत नाही. पात्राला नमस्कार केला आणि आईला विचारलं, आई हे कोण दिले? गोणाबाई म्हणल्या, तुझ्या बायकोला विचार कोण दिले? मी तर घरीत नव्हते. राजाई जी कोणी दिलं इतकं आपल्या घरी? राजाईनं सांगितलं राशन दुकानदारांनी दिलंय. नामदेवराय म्हणले, राशन दुकानदाराची बायको रोज सकाळी दुसऱ्याच्या मिरच्या तोडायला जाती आणि त्यो राशन दुकानदार आपल्याला 25 किलो होऊन दिलंच कसं? नामदेवरायच्या डोळ्यातून पाणी आलं, हा राशन दुकानदार विटेवरला असावा. आणि एकच शब्द आईला सांगितला, आई तुला मी पाहिजे का संसार पाहिजे? कोण्या माईला संसार आवडेल? त्या माईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, ना मा मला फक्त तू पाहिजे. मग माय मी जर पाहिजे असल तर हे घराच्या बाहेर फेकून द्या. तेवढ्या रात्री 11-11:30 परात वाजली आणि जेवढं जगाच्या मालकानं आणून टाकलं होतं तितकं गोर गरिबाला वाटून दिलं, जशाला तसं झोपडं रिकाम केलं. ही ज्याच्या हृदयाची भूमिका आहे, चेते नाही असं.
नाही असं चित्ते नाही असं त्याचा पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास पांडुरंग दास धोपट म्हणल्याच्या नंतर तुम्ही चाली लावून म्हणायचं विठाला 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 नुसता दगड्या कारभार चाललाय विठाला 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 मला एक वाजतंय माझ्या कीर्तनातला एकही भजन्या नाराज होणी म्हणून मी प्रत्येकाला प्रमाण देतो पण तुम्ही धोपटच हाणायला विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय किती निस्वार्थी लक्षात घ्या जगद्गुरु तुकोबारायची एक पत्नी अन्नान्न करता गेली दुष्काळे आटिले द्रव्य निला मान एक पत्नी अन्नान्न करता गेली दारातला बैल वैरण करता करता मेला महाराज चिपाट नाही भेटलं खाला इतकी परिस्थिती नाजू नंबर दोनची पत्नी पुण्याच्या आपाजी गुळव्याची मुलगी श्रीमंत आपाजी गुळवे पश्चिम महाराष्ट्रात तीन लोक श्रीमंत नंबर एकचा श्रीमंत पुण्याच्या आपाजी गुळवे नंबर दोनचे श्रीमंत मंबाजी गोसाई आणि नंबर तीनचे श्रीमंत चिंतामणी ब्राह्मण हे तीन लोक श्रीमंत महाराज अधिकारी त्याच्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याचे आपाजी गुळवे नंबर एकचे श्रीमंत त्या श्रीमंताची कन्या जगद्गुरु तुकोबाराची पत्नी किती श्रीमंत फक्त एक वाक्य सांगतो जगद्गुरु तुकोबाराच्या सासऱ्याकडे 3600 एकर ऊस होता 3600 एकर ऊस एवढ्या श्रीमंताचा जावाई तुकोबाराय आणि ती मुलगी जिजाबाई दीपावलीला गेल्या दीपावलीला गेल्याच्या नंतर धनत्रयोदशी चतुर्दशी प्रतिपदा यम द्वितीया अमावस्या वगैरे 5 दिवसाचा सण असतो दीपावलीचा भाऊबीजेच्या दिवशी दुपारी 2 वाजता जेवण आटपले आणि बहिणीने भावाला सांगितलं दादा आता मला नेऊन घाल कागद आई माझ्या मालकाची परिस्थिती जेवणाची नाजूक आहे त्यांची जेवणाची अडचण पतिव्रताबाई कोणाला म्हणतात माहितीये का मालकाची जेवणाची अडचण असल्याच्या नंतर सण झाला की निघून येते तिला पतिव्रता म्हणतात पण मालकाची अडचण जरी असली तरी महाराज बसून लाडू खाती तिला अवदासा म्हणतात मग तुमच्यात कोण आहेत तुम्ही तुमच्या तपासा मला तर पाहिल्या पाहिल्या कळत्यात म्हणा पण तुमचा कशाला अपमान करू अद्याप बाईला मालका इतका देव जगात दुसरा कोणताच नसा एका बाईनं बाबा प्रभू रामचंद्राचं सुद्धा दर्शन घेतलं नाही तिचं नाव लोपमुद्रा तिच्या ताब्यात सूर्य थांबला सूर्य तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता सर्वात मोठी ताकद बाईची मालकाला मान्यात आहे महाराज तिनं 3.5 घंटे सूर्य एके दिवशी थांबिलं मथारं झोपलं ते आणि संध्या राहिली संध्याकाळची बाईने विचार केला ताप आली अंगाला झोप मोडावतो दोष लागतो आणि नाही उठवतो मालकाची संध्या जाती तिनं वाटीत पाणी घेतलं आणि त्या पाण्याला कपाळाचं कुंकू दाखिलं तिला होतं म्हणून दाखिलं टिकलेवाल्या काय दाखवते तिला कुंकू होतं म्हणून दाखिलं टिकलेवाल्या काय दाखवते बिचाऱ्या लाईनच का टिकल्या पण वर ही लावी जा मी कोणालाच प्रत्येक कीर्तनात सांगतो खाली लावलेल्या टिकल्या अशा वर ही सरकी जा हातांनाही सरकल्या तर जेशीबीच्या मुंडक्यांसारखं पण वर ही सरकी जा जरा दुरास थोडस वाटू देत जा तुम्हाला कारण हे रिकामा भाग मालकाचा उघडा पाहिला की मालकाच्या आयुष्यातले 43 दिवस कमी होते त्याच्यामुळे टिकली का फुकीनं तिथं लाई जा यायला सांगावच कुठं आमच्याच घरचे बाजार इचकले तर कुठं यायला सांगावं महाराजाच्याच बायका टिकल्या फासायला तर कुठं तुम्हाला सांगावं त्याच्यापेक्षा आपलं समजून सांगितलेलं बरं त्या बाईन कुंकू दाखिलं आणि पश्चिम दिशेला दरुज्यात वाटी टिकली सूर्य अस्ताला जात असताना ते पाणी पाहिलंय जशाला तसं थांबला वरचे लोक म्हणले ओ यान पटकन
नक्षत्र बाकीचे म्हणले आवरण तुझा टाइम झालाय ना. सूर्य म्हणले मलाही कळतंय माझा टाइम झालाय, पण वाटीतलं पाणी पाहून माझी ताकद नाही याची, काय त्या पाण्याला होतंय. सूर्य म्हणला एका पतिव्रता बाईने ह्या पाण्याला वाटीतल्या कुंखुदा केले, आणि मी जर बाईला न विचारता गेलो आणि सकाळी जर वाटीतलं पाणी अंगावर फेकलं तर मग बुक्का होईल बुक्का. एका बाई ताकद होती. संध्याकाळी 10:30 वाजूस्तर थांबलो. गुत खुरपायला घेतात का बाया गुत? तुमच्याकडे गुत देतात? गुत्यातल्या खुश झाल्या पण रोजदारनी नाराज झाल्या. गुत तुमच्याकडे उक्त म्हणतात का? गुत उक्त. हा आता शी उजड यायचे बटन लुजन विठाला 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 विठाला. फरक असतो भाषेचा. ज्या उक्त घेतात का उक्त, त्या म्हणल्या बाई काय दिवस मोठा झालाय. त्या उक्त्यातल्याले भारी असतात बाबा. एक खुरपा असं आणि एक खुरपा असं, एकानं गवत काढायचं आणि एकानं माती झाकायची. रानाच्या बाहेर निघणं गवतवर येणं संगच, ते पैसे साखरेच्या डब्यात टाकणं पप्याच्या बापाला गवसणं संगच, पप्याच्या बापानं ते पैसे घेणं प्याल जाणं संगच, ते पैसे पुरत असते. पण रोजदारनी मात्र मेल्या. ते म्हणल्या राम या किती वाजले? ते म्हणला 9:30. घड आहे काय तुवा? ते म्हणलं मग घडीचे पण 9:30 वाजलेत ना, वासरा आडायले पण सूर्यच मावळलं ना. एका बाई तितकी ताकद. सूर्य थांबवला फक्त मालकाचं दर्शन घेण्यातली ताकद. आणि त्या जिजाबाई होत्या महाराज तुकोबारायची पत्नी. जगद्गुरु तुकोबारायनी पाणी पिल्याशिवाय किंवा जीवन केल्याशिवाय पाण्याचा थेंब घेत नव्हत्या, इतकी निष्ठावंत बाई. आणि भाऊबीजीच्या दिवशी वापस निघाली. चित्ती नाही आज त्याचा पांडुरंगदास सांगलो. भाऊ कधीच जात नव्हता पण आज भाऊ सोबत गेलाय. जगद्गुरु तुकोबारायच्या सासऱ्याकडे श्याम नावाचा गडी होता, वयस्कर 65 वर्षाचं वय त्याचं. त्यानं डमणी झुपली सोन्याच्या शिवळ्याचा, राजहंसाच्या पंखाची गादी, रेशमाचे पडदाने, आणि आतमध्ये जिजाबाई आणि बहीण त्यांचा भाऊ त्यांचा बसले. आणि त्या श्याम काकानं डमणी देहूला हकलली. देहूमध्ये डमणी आल्याच्या नंतर मोठमोठ्याने वाले सुरू झाले. भावानं असा बुरखा डमणीचा बाजूला केला, कळाली ना भाषा माझी? त्या डमणीचा बुरखा बाजूला केल्याच्या नंतर बहिणीने विचारलं ताई याच्यातला तो हवारा कोणता? ती म्हणली मुकाट्यानं डमणी चलू दे, मी जिथं हात करीन ते वाडा आपला. हे मोठालेचे वाडे होते पटी न देणारे यायचे. सप्त्याला कार्यक्रमाला जे पटी देत नाहीत का त्याचे वाडे मोठमोठाले. मोठा वाडा पोकळवासा वारा जाई भासा भासा ते वाडे. हे चट वाडे संपले झोपडपट्टी सुरू झाली. झोपडपट्टी संपल्या वळाया सुरू होत्या. तुमच्याकडे सुड्या म्हणतात वाटते, सुड्या सुरू झाल्या. सुड्या आणि सुड्याच्या पलीकडे एक झोपड होत, झोपड. आणि ते झोपड जगद्गुरु तुकोबारायचं. थोडी शिवृंदावन दारात रांजून त्याच्यावर फुटकं टोपलं झाकलेलं भगव्या रंगाची पताका धर्माची. आणि ते झोपड दादा थांबव आपली डमणी. ती डमणी थांबली. भाऊ खाली उतरला डमणी सोडली. विचारलं ताई हे तुमच्या गड्याचं घर आहे काय? ताईने सांगितलं दादा हे माझं घर आहे. डोळ्यातून पाणी आलं. दादा ताई तू झोपड्यात राहतीस? होय. काय खंत करू नकोस, बस. द्रव्य माणसाला प्रारब्धान भेटत असते. प्रारब्धान अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. या तीन गोष्टी माणसाला प्रारब्धान भेटते. अन्न मान धन. मान मला सांगितलं आज 70,000 लोक होते बाबाचा गौरव सोहळा करायला. किती पैसे वाटले अशी माणसं जमा होतील? जाधव साहेब अद्याप नाही, नशीब घेऊन यावं लागते. आणि नशीब तसं भेटत नसते. हे असं नशीब घेऊन येण्यासाठी शरीराचं रान करावं लागते महाराज, तेव्हा मान प्राप्त होते. अन्न मान आणि धन. बरेच कोट्याधी श्रीमंत आहेत पण त्याला देव काहीच खाऊ देईन. त्याच्या कुत्र्याला बिस्किट खालायत बाबा पण त्याला बिस्किट देव खाऊ देत नाही. तिथं अन्न गेलं. काही माणसं मानासाठी इतके भोक्यातले बायका पण किंमत देईनत, मानही चुलीत गेला. आणि पैसाही मिळेन. पैसा इतका सोपा नाही. प्रारब्ध जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत पैसा मिळत नाही. एक जण मला म्हणलं भिकारी व्हायचं.
मी म्हणलो कोणी म्हणतं रे श्रीमंत व्हायचं आणि तू कस काय म्हणतो भिकारी व्हायचं, म्हणलं मला भिकारीच व्हायचं पण ते नशीबवान होत. म्हणलं एकच काम कर, राजाची पत्नी स्नान करत असताना हाताला धरायचं आणि बाहेर लोटायचं. ते म्हणलं तिथं कसं जावा बापा, मी म्हणलं साडी नेसून जाय. त्यानं धोतरवरी खोसलं आणि साडी नेसली आणि राजाची मंडळी जिथं स्नान करते तिथं पोचलं. बाईनं पदर खाली टाकला आणि डोक्यावर पाणी घेत असताना यानं हाताला स्पर्श केला आणि बाहेर ओढलं. दासा म्हणले हना वरून साडी माणूस आहे हना, पण तितक्यात बाथरूमचं भिताड पडलं. पडन बाथरूमचं भिताड. राजा म्हणला याला मारू नका, यानं माझ्या पत्नीला बाहेर पळवल्यामुळं वाचली, नसती ओळली तर मधात मेली असती, याला 5 गाव द्या. व्हाला काय गेलत भिकारी, झालं काय श्रीमंत. मग माणसानं प्रारब्ध घेऊन येत जा प्रारब्ध. सर्वात जर मोठं काय असेल तर नशीब. नशीब सर्वात मोठं आहे महाराज. आणि नशीब घेऊन आलेली व्यक्ती बहीण भावाला सांगते, दादा अरे तू काय खंत करतोस माझा संसार पाहिल्याच्या नंतर. एकाच आई वडिलाच्या पोटी आपण दोघं जन्माला आलोत, फरक इतका आहे मी मुलगी आहे तू पुत्र आहेस. तू मुलगा झाल्यामुळं बापाच्या प्रॉपर्टीचा वारस आहे आणि मी मुलगी असल्यामुळं दुसऱ्याच्या दावणीची गाय. जगात दोन गोष्टी पारतंत्र्यात आहेत, एक गाय आणि मुलगी. ज्याच्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाणं गायीचं काम, आणि मायबापानं ज्याच्या घरी दिले त्या घरचा संसार करणं लेकीचं काम. बांधल्या खुंटाशी धेनूचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. लेक त्या घरी राहत असती. सांगितलं दादा काही चिंता करू नकोस, मी झोपड्यात राहते पण माझ्यासारखी नशिबवान स्त्री जगात दुसरी कोण नाही. तू कशा नशिबवान आहेस तुला सांगू का, माझा पायातला काटा काढण्यासाठी पंढरपुरातलं पळत येते. जिजाबाईला काटा मोडल्याच्या नंतर पाय धरून जगातला मालक काटा काढित होता, ही जिजाबाईची योग्यता आहे. तर तुकोबाराची काय योग्यता असेल, मी एका श्रीमंत पुरुषाची पत्नी, काय खंत करू नकोस. लुगडं एकच होतं मात्र, 45 मिनिटं आंघोळ होस तरी एका कणगीत बसायच्या आणि मग लुगडं वाळल्याच्या नंतर आतली आत्म्या असायच्या आणि बाहेर यायच्या, ही जिजाबाईची परिस्थिती. पण जीवनात कधी चेष्टा केली नाही की मला माझ्या सासरी चिंता आहे म्हणून, अद्याप नाही. आपण तर काय काय साड्या आणतो आपल्या बायकायला, दिल दिवाना कुछ कुछ होता माहेरची साडी धुम्माच्याले, जितके पिक्चर निघतील तितक्या पिक्चरच्या ह्याला साड्या, तरी म्हणतात मेल्याच्या संसारात खुशी लाज नाही. आता काय फुकिती त्याला कळाल्या कशा हसऱ्या पान तहाच कळत. सहजच बोलत्यात महाराज, सहज बोलत्यात सहज. असा दणक लागतो आवाज निघत नाही, फटका लागल्याशिवाय राहत नाही. लय बोलत्यात महाराज, पण लगन केल्यावरच कळत ह्या किती दाड आहेत म्हणून. लय आगाव पण असतो यायचा, जाऊ द्या असू द्या, मी एक संसारी खेळ संन्याशी थोडाच आहे मी. असो ओग सहजच बोलत्यात वयव आवयव आवयव. म्हणलं काय दळून आणा, तसं मातीत काहीच केलेलं बाजार नाही, मी सगळं तुमचंच सांगायलो. आपलं नाही सगळे तुमच्या घरचे. सहज बोलत्यात बायका सहज. ताई मला तुझं पाहून दुःख होत आहे, काय खंत करू नकोस. तितक्यात लोटकं भर पाणी दिलं बहिणीनं प्याला, त्यानं लोटक्यानं पाणी पिले. परिणाम सांगू, पुण्याच्या आपाजी गुळव्याची तर गढ्याला पाणी प्यायला चांदीचे बुटके होते. पुण्याच्या आपाजी गुळव्याची तर गढ्याला पाणी प्यायला चांदीचे बुटके होते आणि त्याची मुलगी लोटक्यानं पाणी पिते महाराज. हे तिच्या जीवनातलं प्रारब्ध आहे. भाऊ थोडा वेळ थांबला आणि चुलीकडे लक्ष गेलं. चुलीवर एक एक फूट गवत होतं. चुलीवर एक एक फूट गवत हे त्या ती चूल कधी पेटली असेल, अनुमान प्रमाण घ्या. अनुमान प्रमाण कधी पेटली असेल चूल, 2-3 महिन्यापूर्वी चूल पेटली असेल तेव्हा त्याच्यावर गवत येणं. रोज पेटलेल्या चुलीवर गवत कसं उगल, अनुमान प्रमाण असते. एक म्हणतो अनुमान प्रमाण कसं काढायचं, एक राजा चालला होता आणि राजा चालल्यावर माणसं लोटायला कोण असतील, हवलदार ते असे चोपदार हवलदार सारखे. आणि रस्त्याच्या कडीने एक आंधळं चाललं होतं, ते भीत आंधळं होतं गर्भांध, त्याला दिसतच काहीत नव्हतं. एका हवलदारानं त्याला ढकललं, ते आंधळं म्हणलं हवलदार साहेब जरा दमन लोटन. ते हवलदार म्हणलं तुला दिसतो का काय रे, ते म्हणला मला आईच दिसत नाही, जन्मजीने दिलाय तीच मी पाहिली नाही तर तुला कुठून पाहू. मग मी हवलदार आहे तुला कसं काय कळालं, ते म्हणतात मला कळतंय.
हे लगेच हवलदार गेलं आणि राजाला म्हणलं, राजे साहेब आपल्या नगरीत आंधळ लयच हुशार आहे, मी हनुमान प्रमाण सांगायलो लयच आंधळ हुशार आहे. राजा म्हणला, त्याला काही कळतं का? हो बोले बरं, त्याला बोलून घेतलं. एका टोपल्यात मोती ठुले. सांग खरेत का खोटेत? त्या आंधळ्यान मोती घेतले ना असे वाजिले. मोती खोटे आहेत म्हणला. राजा म्हणला, काय हुशार आहे हो, तुला एक पैसा महिना तितकं चांगलं सांगितल्याबरोबर. राजा काय म्हणला, तुला एक पैसा महिना. राजा ना आता इतक्या गुपचूप बसा ना. राजा म्हणला, ये आंधळ्या तुला काही कळतं का रे? म्हणला, राजेसाहेब काही बी कळतं पण नका विचारू राहू इतकं. ते म्हणला, आमची मंडळी कोण आहे सांगतो का? ते म्हणला, इतक्या अडचणीत कशाला हात घालायला? राजा म्हणला, जाऊ दे तू मी ती तिघच नाही इथे. मग याना लावा म्हणला पाणी तिला. राणीने एका चांदीच्या ट्रेमध्ये सोन्याचा ग्लास ठेवला आणि आंधळ्याला पाणी आणलं. हनुमान प्रमाण कसं ओळखायचं याच्यावर सांगायलो. आली ती पाणी घेऊन, आंधळ्याने पाणी पिलं, ग्लास त्याच्यात ठेवून दिला आणि म्हणला, जा बाई. आंधळं राजाला म्हणलं, खरं सांगू का? राजा म्हणला, मग कशासाठी विचारलं तुला? ही बाई वेशीची मुलगी आहे. राजा म्हणला, दात पाडील मी म्हणत होतो तुम्हाला, मो खरं वाटणार नाही. विचारा जाऊन त्याला. राजाने सगळं विचारलं तर राणीने मान खाली घातली. हो म्हणले, आमची आई वेशा होती. राजा म्हणला, तुला काय कळतो रे? तुला दोन पैसा महिना. बर राजा म्हणला, मी कोणी सांगशील का? ते म्हणला, जाऊ द्या राव मारतान. राजा म्हणला, सांग ना. हे आंधळं म्हणलं, तू एका भिकाऱ्याचा नातू आहेस. तू आज बस स्टँडला भीक मागत होता. भिकाऱ्याचा नातू कुठं राजा होता असतो का? ते म्हणलं, जाऊन विचारा. हे घरी गेलं म्हातारं तर मिळतात ना आजोबा. वडिलाला विचारलं, बाबा तुमच्या वडिलाची काय परिस्थिती? म्हातारं म्हणलं, काय सांगू राजा, अरे तुझ्या आजोबानं बस स्टँडला भीक मागितलं रे आणि मला मोठं केलं. राजा आंधळ्याला म्हणलं, आंधळे तुला इतकं कसं काय कळालं रे? ते म्हणलं, खरं सांगू का? कलेक्टर जर रस्त्याने चलत असन आणि आंधळ पुढं असल तर त्या हाताला धरीन बाबा बाजूला सारखा ना रस्त्याच्या बाजूला. पण येडगळवानी बोलते ते हवलदारच. तुम्ही सोडून बर का? पण जवळच पेटलं ना. आता त्याईनं तितकं नाही बोलल्या, ही काही जनता भेटी का त्याला? म्हणून त्याला भेवत लागत आहे ना. म्हण ठीक आहे बरं, मोती तुम्हाला खोटे आहेत का शाहून कळाले? म्हणला, ओरिजिनल मोती हलका असतो, जड खोटा मोती जड असते, त्याच्यामुळे ते कळालं. वा माझी पत्नी वेशेची पोरगी तुला कशाहून कळालं? म्हणला, कुलवान घराण्यातली बाई हरणासारखी हत्तीसारखी साजूक पावलानं चलती, ही छुनछुन करीत आली, छुनछुन करीत गेली. म्हणला, मी भिकाऱ्याचा नातू आहे तुला कशाहून कळालं? म्हणला, मायासारखा हुशार माणूस भेटल्या तो त्याला पाच गाव द्यायला पाहिजे होतेस, पण एक एक पैसा महिना वाढायलास याच्याहून लक्षात आलं, निश्चित तू आज भीक मागत होता. दृष्टांत संपला. आपल्याला सिद्धांत घ्यायचा. तुकोबरायच्या चुलीवर इतित गवत उगले, हनुमान प्रमाणे साडेतीन महिने चूल पेटली नाही. भावानं बहिणीला विचारलं, मी चित्ती नाही आज सांगितलं. ताई चुलीवर गवत येते अरे, ती चूल कधी पेटली होती? साडेतीन महिन्यापूर्वी. मग साडेतीन महिने चूल पेटली नाही त्यार ती तुम्ही स्वयंपाक केला नाही, मग खाल्लं काय? बहिणीनं सांगितलं, खाल्ले शिव वाचतोत का? साडेतीन महिने नाही खाल्ल्यावर मेलो असतो. मग मला तेच सांग, चूल पेटली नाही हेही खरंय, पण साडेतीन महिने काय खाल्लंय त्याचंही कारण सांग. बहिणीनं सांगितलं, चूल याच्याकरता पेटली नाही, घरात काही नव्हतंच म्हणून चूल पेटवायचा प्रश्नच नाही. मग खाल्लं काय? आवाज. बहिणीनं सांगितलं, दादा पुढचं नकोस ऐकोस. काय खाल्लं ताई साडेतीन महिने सांगू का दादा? एका श्रीमंताच्या बांधावर उंबराचं झाड पिकलेले, एका श्रीमंत माणसाच्या रानामध्ये उंबराचं झाड पिकलेलं आहे. सकाळी 4 वाजता जाते, टोपलं भर उंबर आणते आणि सकाळच्या संध्याकाळपर्यंत नुसते उंबर खातोत. साडेतीन महिने झालं दुसऱ्याच्या शेतात पिकलेल्या उंबराचे उंबर खातोत, भाकरीचा आणि भाजीचा पत्ताच नाही. भावाला चक्कर आली,
डमणीत भाऊ बसला. निघत असताना डमणीतून खाली उतरला, खिशात हात घातला, तशा सस्ताईला 5 रुपये सापडले आणि 5 रुपये बहिणीच्या हातात दिले. बहिणीच्या डोळ्यातून पाणी आलं. दादा काय करायचे रे तुझे 5 रुपये? राहू दे माय, तुझ्या संसारात कामी येते. भावानं गळ्याला मिठी मारली आणि सांगितलं, ताई तुला माझ्या हृदयाची शपथ आहे, ही दीपावळीची भेट आहे तुला. बहिणीनं सांगितलं, दादा आमच्या मालकाला कोणाकडून घेतलेलं आवडत नाही रे, त्यांच्या चित्तात तिला इतका स्वार्थ नाही, पण मी भाऊ येत आहे घे ना. जिजाबाईनं 5 रुपये घेतले, एका श्रीमंत माणसाकडं 5 रुपये दिले आणि त्या माणसानं 35-35 किलो मिरच्याचे 3 पोतडे दिले, वाळलेल्या मिरच्या 3 पोतडे. 105 किलो मिरच्या आल्या. तुकोबाराच्या सासऱ्याने एक बैल दिलता, त्या बैलाच्या पाठीवर 3 पोतडे मिरच्या टाकल्या आणि एका श्रीमंत गावात मिरच्या ऐकायला तुकोबाराय गेले. मंदिरापाशी मिरच्या सोडल्या, कतराजू लावलं, मिरच्याचं पोतळ मोकळं केलं, वाळल्या खनक मिरच्या होत्या त्या का? आपल्या बाजारातल्या मिरच्या होत्या का? आपल्या बाजारातल्या मिरच्या आणल्या की घरी आल्यावर दोरी वळता येते, दोरी इतक्या वळल्या. कारण दुकानदार संध्याकाळी हौदात पोत बुडीते आणि त्याची बायको संध्याकाळी पुन्हा 2 बकेटं पाणी पोतड्यावर टाकीते आणि हे मग बाजारात मिरच्या आहे की तर घ्या, घरी आल्यावर 3 पाव किलोच भरत, त्यात किलोच्या 3 पाव किलो असल्या मिरच्या, त्या तुकोबाराच्या मिरच्या होत्या महाराज. एक बाई डोक्यावर केराचं टोपलं, केरत म्हणतात ना तुमच्याकडे, पुंजा ना, पुंजा, शाबास असं कधी कधी सांगत जा, पुंजा. पुंजा घेऊन चालली उकंड्यावर मंदिराच्या बाजूने. तिनं उकंड्या जाता जाता 40 फुटाहून तिला शिंक आल्या, त्यावर ती मिरच्या नंबर 1 वाळलेल्या आहेत अनुमान प्रमाण. बाईनं ते पुंजा उकंड्यात टाकला आणि तिकून आली आणि तुकोबाराला विचारलं, ओ दुकानदार केवढ्याला किलो मिरच्या? एका आण्याला 2 किलो, टाका 4 किलो. त्या टोपल्यात 4 किलो मिरच्या घेतल्या. बाई पैसे गड्याजवळ पाठवून दे, नाव नाही, गाव नाही, गल्ली नंबर नाही, घर नंबर नाही, आडनाव नाही, काय नाही. गेली तुकाराम महाराज नुसतं पाहतेत, चित्ती नाही आस. गेली 4 किलो मिरच्या घेऊन. पुढे गेल्या तिला समिंद्री भेटली. समिंद्री म्हणली, आणशे कुठून आणल्यास ग मिरच्या? माय मंदिरात एक दुकानदार आले, त्याच्याकडून आणल्या. ही समिंद्री गावात नंबर 1 चोर इथली सोडून ते गेले. दुकानदार त्या 8 किलो मिरच्या बाई पैसे गड्याजवळ पाठवून देईल आणि हिचत मथार सत्तार भाईच्या शेळ्या वळायला. गेली 8 किलो मिरच्या घेऊन. समिंद्रीला तुळसाबाई भेटली. समिंद्रा कुठून आणल्या ग मिरच्या? म्हणले तुळसा काकू मंदिरात दुकानदार आलाय. हे तुळसा काकू गेली आणि 15 किलो मिरच्या चवाळत नेले आणि बांधून आणल्या. पैसे मालका जो पाठवून देईन आणि कपाळाला बुका. तुकाराम महाराज म्हणले, ही मालका जो पैसे पाठवून देईन म्हणती आणि कपाळाला बुका. माझ्यासारखा दुकानदार असतात म्हणला असता, ए बुका मालक कोण? पण ते तुकोबराय होते. चित्ती नाही आस, एका तिळा इतका स्वार्थ नाही. 2 पोतडे मिरच्या नेल्या बायकाईनं, राहिलं बंद पोत. हे बंद पोत घ्यायला एक फुगीर आलं, त्याच्या पायात 1च बूट. आता 1 बूट हे म्हणल्यावर कशामुळे हरपिला असेल? बुटार कोणाचं हरपत आहे? नशाच्या नादात एक गुतलं तिकडत नाली आणि 1च बूट पायात नालं घोडवलेत. पियताडीले हलकट इतके बिना अकली पियताडी, मी नेहमी सांगत असतो पियताड्याला अकलीत नाही. त्या दिवशी मी सांगितलं, पियताडी फोटाने काऊन खातेत का नाही? पियताड्यानं काजू खावा, बदाम खावा, पिस्ता खावा, अंजीर खावा, पण पियताडी फोटाने खातेत. फोटाने लई चित्र पियताडी, कशाला त्याचा उद्धार करायचा? लय आगाव बोलण्यात. मला एक पियताड भेटलं, महाराज आहेत का काय? म्हणलं हो. बर बर, काय काय येतं तुम्हाला? म्हणलं 6 गोष्टी सोडून सगळं येते. वा 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 वा, लग्न झालं का? म्हणलं हो. मग बायको बी असल? म्हणलं शेपुडी. काय बोलावं काही कळतच नसतं पेतड्याला.
कुठले दुकानदार? देहूच आहे. काय नाव आपलं? माझ्या आईनं माझं नाव तुकाराम ठेवले. वा. काय पोतड्यात? मिरच्या. किती आहेत मिरच्या? 35 किलो आहेत. भाव काय? एका आणायला 2 किलो. नेऊ का? पैसे गऱ्याजो पाठवून देईल. पण महाराज म्हणले 35 किलो मिरच्या काय करायच्या? मुलीचं लग्न आहे. उधळी तू काय भुरकी? 35 किलो मिरच्या काय करायच्या? संध्याकाळी खाला पंचायतीला आणि 35 किलो मिरच्या फुकट भेटल्या की नेल्या. बायकुल म्हणला ए ऐ ऐ ते काय ठे मिरच्या घरात? ती म्हणली बाई मिरच्या 35 किलो कुठून आणल्या तुम्ही? इलेक्शन बी चालू नाही, तुम्हाला कोणी पैसे दिले असतील म्हणून. इलेक्शन मध्ये वाटी देत ना लोक पैसे. तुम्ही 35 किलो मिरच्या आणल्यात कुठून? ते म्हणला मुकाट्यान ठुई, कोणाला सांगू नको. पण बायका हे हुशार असतात महाराज, त्याला पक्क कळत आपल्या हिऱ्यात काय ताकद आहे. आमच्या इथे एक जणांना असंच साखरेचं पोत नेलं घरी कुंटलाच, आणि ते घरी ठुला त्यानं साखऱ्या. ते बायको त्याला सहजच म्हणली पप्याचा बाप कुंटल भर साखऱ्या कुठून आणला? ते म्हणला मुकाट्यानं घरात ठुई. ते म्हणली तुम्हाला महिषे पते कुठून आणला? लागले ना दोघायचे भांडणं. मी लगेच गेलो नाला तात्या काऊन भांडायले, अरे कुंटल भर साखरे आणला महाराज आणि म्हणते कुठून आणला? म्हणलं मग तुम्ही बी सांगा ना कुठून आणला. तर ते म्हणलं टरकातलं पडलेलं आणलं. ती म्हणली मग मगापासून हेच सांगा ना, फुलंब्रीच्या बाजारात यायला कोणी छटाक साखऱ्या उधार देत नाही, यायच्या खिशात रुपया नाही, आणि कुंटल भर साखऱ्या कुठून आणलात म्हणतात पैसे देऊन आणला, असंच सांगायचं ना टरकातलं पडलेलं आणलं म्हणून. तशी ही बाई म्हणली 35 किलो मिरची आणल्याच कुठून? ते म्हणला मुकाट्या ठुई, आणि पेलेले काही बोलू देत नसते. चटमिरीच्या तिने घरात ठेवल्या. संध्याकाळच्या वेळेला एक बैल होता, त्याला काय खाऊ घालायचे? तुकोबरायाकडे एक बैल होता, 2 पोतडे रिकामे होते बारदाना, एक तर बंदच्या पाप्यानं आणलं. मापन तराजू काटा तराजू आणि 2 पोत्याचा बारदाना एका श्रीमंत पाटलाला विकलं आणि 5 पेंड्या कडव्याच्या घेतल्या. घरी जाऊन बायकोला काय सांगायचं महाराज? ज्याचा व्यवहारही निष्पाप आणि ज्याचा परमार्थही निष्पाप, पण जगाच्या मालकाच्या लक्षात आलं आणि गरुडाला सांगितलं गरुडा माझ्या तुकोबऱ्याला गावकऱ्यांनी फसिले, हे पैसे वसूल करून देण्यासाठी मला त्याचा दास व्हावं लागतंय. त्याचा पांडुरंग दास. जगाच्या मालकानं काना इतकी काठी, पांढरं शुभ्र धोतर, पांढरं शर्ट, समल्याचा पटका, कोयमतूरचं उपरणं, कुरकुर वाजणारा बूट, आणि जिनं 4 किलो मिरच्या नेल्यात तिच्या दारात. बाई ओ बाई, त्या बाईनं माग फिरून पाहिलं तर झळझळ कपड्याचा माणूस आहे. कोण आहे दादा? माय मी तुकाराम शेटजीचा नौकर आहे. त्याचा पांडुरंग दास. कोण तुकाराम? ज्याच्या कुंत्यान तुम्ही 4 किलो मिरची आणल्यात. ते कधी आणल्या मिरच्या? देव सांगतो बाई, बोलायली कोणाला खोटं पुन्हा? जगाच्या मालकाला. बाई तुम्ही 4 किलो मिरच्या आणल्यात हे देठच सांगायले दारातले. मिरच्या खोडून ठेवल्या मधात अनुमान प्रमाण देठाचा ढिगल आहे इथं. हो माय. आणि तू नौकरीस करे? हो. मालकाच्या अंगाव धोतर फाटकन नौकराच्या अंगाव चांगलं का? म्हणला खेळत तसा झालाय. मालकायचं काय खरं नाही, बँकेत कोटीन धोतराला गाठी, नौकरच चांगलं राहा लागलेत. ठीक आहे. कोण म्हणते मी मिरच्या आणल्या? देव म्हणला घाल बर तू ह्या नातवाची शपथ, धरतो हे पैसे. नातवाची शपथ घातल्यावर पटकन 4 किलो मिरच्याचे पैसे दिले आणि दुसरीच्या दारात देव गेल्याबरोबर ही पळतच गेली. म्हणली समिंद्रे तू ह्या पाया पडते, मुकाट्या पैसे देऊन टाक. हे पोराच्याच शब्द घालीत आहे, याला पोराशिवाय शब्दच येत नाही. पटापट 2 पोते मिरच्याचे पैसे बायकांना देऊन टाकले. राहिलं बंद पोत त्याच्या दारात. सकाळी 9:30 वाजता देव गेला दारात. लिंबाचं झाड बाई लिंबोळ्या त्या ह्या 2-4 शेपुड्या बांधलेल्या त्या लिंबाच्या झाडाखाली. हे मधात झोपलेलं चौकटीकड डोसकं भिताडाकड पाय. सकाळचे 9:30 वाजले तरी उठणं. बाई लेंड्या झाडू लागली आणि तितक्यात देव गेला. बाई ओ बाई, मालक कुठे? त्यातून म्हणलंय मन्न फुलंब्रील गेले. बाई मालक मालक, ए मन्न फुलंब्रीला गेले. ती म्हणली तेच ऐकायले. मी काय सांगू कसे गेले म्हणून? देवान सांगितलं बाई उठण मालकाला, आतमध्ये गेले. पप्याचा बाप काय
उठा ना झळझळ कपड्याचा माणूस आलाय. ते म्हणलं पडू दिगडे उगा ताण देऊ नको. आ उठा ना. उठून बसिल. कोण आहे ते माणूस? पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडून भगवटायचं इतकं स्वरूप संपन्न देव महाराज. रूप सावळे सकुमार कानी कुंडल मकराकार किंवा अगणित लावण्य तेज पुंजाळती रत्न किळ फाकती प्रभा. असा स्वरूप संपन्न तो देव मानवी रूपात आलेला आहे. हे जवळ गेलं. कोण आहेस रे? याला फुकायला किती टाइम लागन? त्यानं किल्लारी काही शकंदात पालथी केली. अमेरिकेतलं वादळ काही शकंदात काढलं. सुनामी लाटा टाळी वाजूस तरच केल्या. उगवत्या सूर्याचा जपान नावाचा देश बेजार केला. या एकट्याला फुकायला काय टाइम लागन? पण देवाने विचार केला याला फुकाव तर पैसे बुडतील. त्या बाईला सांगितलं, बाई मालकाला समजून सांगा आणि मुकाट्यान पैसे द्यायला. ती बाई म्हणली, बाप्पा तू हा मालक इतका कडक हे, मग माझ्या मालकाला 35 किलो मिरच्या द्यायलाच कशा? अख्ख्या गावात माझ्या मालकाला कोणी पाहिलं की दुकान बंद करतंय आणि तू ह्या मालकानं द्यायलाच कशा? काय काय लय विचित्र. एक बाई म्हणली, महाराज काय सांग, मथारा जर फुलंब्रीला गेलं तो कोणताच दुकानदार त्याच्याकडे पाहतच नाही, पहिली उधारी देतच नाही, कशाला पाहिजे त्याच्याकडे? त्या बाईनं सांगितलं, बापा कशाला देवार तू ह्या मालकानं? म्हणले, बाई माझा मालक दिसायल गरीब आहे पण नंबर एकचा नोकर मी पाठिलो. माझ्याच्यानं जर नाही पैसे वसूल झाले तर नंबर दोनचा नोकर बंधू घेऊनच येतोय. त्याचं नाव यम आहे. आणि यम कोणाच्या ताब्यात आहे? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम किंवा काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतसे किंवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. ज्याच्या डोक्यावर पाय दिलाय ती ताकद तुक भरायची. काळ ज्याच्या घरी सलाम करून येते ते तुक बर आहे. ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर यमाचा कष्ट सुटतो ते तू कबर आहे. आणि मग यम याला फुटणार नाही का? मुकाट्यानं पैसे द्यायला. ते म्हणला, ए नाही देत पैसे. यानं सोडली एक शेळी. कोणी? देवानं. ते काय शेळी सोडून ते काय चाऊस मियाला ऐकणार नव्हतं. त्यानं शेळी बुडाकून बी सोडली आणि गळ्याकून बी सोडली. आणि त्या शेळीची कानी उकलली. लिंबाच्या झाडावर गेलं. एक फासा फांदील टाकला आणि दुसरा गळ्याला टाकला. पैसे देतोस का? नाही नाही तर फाशीच घेतो. कोण हे? देव. ते म्हणला, असे मालकासाठी कोण फाशे घालेत? त्यानं हांडली नोडी. बायको म्हणली, पप्प्याचा बाप मरत आहे, जीभ बाहेर आली. आणि हे जर आपल्या घरी मेलं ना तर आपल्याला येरवड्यात जावं लागल. तिनं खालून उचललं आणि यानं कुराडीन दोरी तोडली. पण जगाच्या मालकानं द्यान पैसे. म्हणलं, बाप्पा पागल आहे काय रे, मरायलं तरी पैसे मागायले? मुकाट्यानं पैसे दिले. पैसे 3 पोते मिरच्याचे वसूल करीत असताना अख्ख्या गावात सांगितलं, मी तुकाराम शेटजीचा नौकर आहे, दास आहे. आणि आता रूप बदललं आणि एका पाटलाचं रूप घेतलं. ते पाटीलच आहे पण कुठले? सकाळच्या काकड्यात सांगितलं, पंढरपूर पाटणी गा. नाही, येठण घातल्यावर आऊ थांबता येत नाही. विठाला 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 विठाला. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया काही भोजन माघाया. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचं नाव. पण ते तिथलं जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गा तो तिथलं पाटील आहे. पाटीलच येते. हो दुकानदार जी. एक वारकरी बाजूला बसलेलं होतं. त्याला भात वाढा तू कबरायनी आणि स्वतःला पाथरावर घेतला आणि ग्रामदेवतेला मारुतीरायच्या समोर ठेवला. आणि पाणी फिरणार तेवढ्या अवकाशामध्ये हे पाटलाच्या रूपात तिथे गेले. ओ दुकानदार, आमच्या गावात मिरच्या तुम्ही चिकले का? हो मी चिकल्या. वा, आमच्या गावातली लोक दयाळू येत. त्यांनी सगळ्यांना माझ्याकडे 3 पोते मिरच्याचे पैसे आणून दिलेत, घ्या तुमच्याकडे. तो कवऱ्याने हात जोडला पाटील. दोन घास खाता का आमच्यासोबत? बसलो न फुफुट्यात. नये योगियाच्या ध्यानात ध्याताना तुळशी तो तू आम्हा पाशी मागे पुढे. चांगल्या चांगल्याच्या ध्यानात नाही आणि तो संतांच्या
या लोकांच्या पुढे महाराज फुफट्यात बसल नमणे उचिष्टा थोडा थोडे ते भात खाऊन टाकलाय मुख शुद्धी तुळशीदार पटव्यातलं पिकलेलं तुळशीचं पान दिलं नमस्कार केला तुकोबरायला जगाच्या मालकाने सांगितलं येतो दुकानदार मागचा मला आपलाच मंदिराच्या माग गेलं ना अदृश्य झालं गावातलं टोळकं आलं ओ दुकानदार काय तुमचा स्वभाव आहे तुकोबराय सांगतात काय झालं आहो लेकराच्या शप्ता घालणारा नोकर पाठीला एक जणाच्या दारात फाशी घेऊ लागला तुकोबराय सांगतात बाबा गरीब माणूस आहे मी संध्याकाळच्या जेवणाची पंचायत आहे आणि कशाचा मला नोकर मग गावात तुमचं नाव सांगून तुकाराम शेटजीचा मी नोकर आहे पैसे वसूल केले तो कोण तुकोबराय सांगतात नोकर नाही कोणी तुमच्याच गावातलं त्यांनी सांगितलं मी या गावातला पाटील आहे आता जीव पाटील होतं ते पुढे उभं होतं ते म्हणला पाटील की तर मला आहे मग कोणाला दे तू तुकाराम महाराज म्हणले ते पाटील म्हणले मागचा मला माच ज्याचा मला होता ते पुढे होतो म्हणला मग मला दे तू काय कोणाला तुकाराम महाराजाच्या लक्षात आलं देव असेल की काय पाठीमागं गेले 14 पावलं उमटलेले होते 14 त्या पावलाचं दर्शन घेत असताना मलया निळू चंदनासारखा सुगंध त्या पावलातून येत होता तुकोबराच्या लक्षात आलं ज्याच्या पाऊल खुनातून मलया निळू चंदनासारखा सुगंध येते ती पावलं माणसाची नाहीत त्याच्यातली माती कपाळाला लावली आणि मंदिराच्या पाठभेतीला तुकोबराय रडत होते वारकरी पळत आलं आणि विचारलं महाराज काय रडता त्यावेळेला तुकोबरायने सांगितलं बाबा माझ्या जगाच्या मालकाला माझ्या मिरच्याचे पैसे वसूल करून देत असताना माझा दास व्हावं लागलं त्या वारकऱ्याने तुकोबरायचे डोळे पुसले आणि सांगितलं ते फुकट दास होत नाही तुमच्या व्यवहारात इतका निस्वार्थपणा आहे तर तुमचा परमार्थ किती निस्वार्थ असेल 2 दिवसापासून तुमचा व्यापार बघतो तुमच्या चित्तात तिला इतका स्वार्थ नाही याच्याकरता जगाचा मालक तुमचा दास झालाय चित्ते नाही असं चित्ते नाही असं पांडुरंग दास राहतो कुठे तो दुसऱ्या कडव्यात सांगितलं असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी त्या भक्ताच्या घरी राहतो एकनाथ सदनी हरिने पाणी वाहिले शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष राहिला बार्त्रिक 36 वर्ष आपल्या घरी का राहत नाही कारण आपल्या चित्तात स्वार्थ आहे किती स्वार्थी आहेत माणसं सांगू का आमची इथलं एक वारकरी आळंदीला होतं आळंदीला राहिलं 9-10 वर्षाच्या नंतर घरी आलं आणि घरी आल्यावर मला भेटलं बाळू महाराज जय हरी म्हणलं जय हरी अरे म्हणलं काय वारकरी 15 वर्ष आळंदील राहिला हो काय काय शिकला काय नाही म्हणला छोटा मोठा पकवाद वाजिता येतोय काही चाली म्हणता येतात 1500 अभंग पाठ आहेत गीतेची संहिता झाली हा 700 श्लोक गीतेचे पाठ आहेत वा काय वारकरी म्हणलं ज्ञानेश्वरीच्या बऱ्याच काही ओया पाठ आहेत म्हणलं छान वारकरी
पण म्हणला एक सांगू का बाळू महाराज, 15 वर्ष मी आळंदीला राहिलो, तोरक 9 एकर जमीन भावान मी इकून टाकली, आता खाऊ काय? चल माझसोबत, माझसोबत यायचं ते. एके दिवशी आम्ही दोघं शेलूच्या बाजाराला गेलो. आता लग्न केल्यावर बाजार करावाच लागतो ना बाबा, बाजार नाही केल्यावर कसं धकावं? हे माऊली लेकर बाळ जगवायचे कशा? गेलो तर आम्ही शेलूच्या बाजारात. बाजारात जाता जाता मोंढ्यात एका दुकानदारानं आम्हाला आडीलं. भांड्याचा दुकानदार होता, भांडे भगुणे कवचे वगैरे असे विकणारा, कढया असे भांडे विकणारा दुकानदार, त्यानं आडीलं. काय बाळू महाराज? म्हणलं बरं बसा. बसलोत 5 मिनिटं, सुपारी वगैरे दिली, निघालोत. माझसोबतच्या वारकऱ्यानं सुपारी घेतली. शेलूच्या शनिवार बाजारात गेलोत, आपोआपला बाजार घेतला, निघालो. फरक इतका झाला, ते मोंढ्यातून आलं, मी चौकातून गेलो. मोंढ्यातून याला एकट्याला पाहिलं, त्या दुकानदारानं पुन्हा बोललो, ओ वारकरी जी इकडे या, बाळू महाराजासोबत आलेले तुम्ही जोरात का? हो. आमच्या दुकानात भांड्याचं दुकान आहे, 500 माणसाचं वरण होणार, एखादं भगून घेऊन जा. ते म्हणलं मग इथं एवढं भगून नेऊच कशाला? ते का लेकरायच्या डोसक्यावर झाकू का? पसा भर तुरीची डाळ नाही आणि इतकं भगून नेऊ कशाला? ते म्हणलं लग्न सराय चालू आहे, सत्यनारायण वास्तुशांत्या, कोणाचं लग्न, 12-13 काय असतील ते, 100 रुपये किरायानं कोणी भगून नेतंय? दिवसभर भगून द्यायचं, संध्याकाळी घरी आणायचं, 100 रुपये येतात. पण हे वारकरी म्हणलं तुमच्या भगुण्याचे मुद्दल पैसे द्यायला माझ्याकडे नाहीत, बाळू महाराजाच्या नावावर उधार देतो. आपल्या घरचं देव काम का करीत नाही मी याच्यावर सांगायलो. हे गेलं बाजूच्या दुकानात, गेलं भगुण्याचा भाव विचारला. भगुणं 500 माणसाचं वरण होणार, भगून 500 रुपयाला होत. मग त्यानं विचार केला, हे भगुणं दुसऱ्या दुकानात 500 त्यावरती बाळू महाराजाच्या नावावर हे भगुणं 45 भेटन. मग ह्या दुकानात आलं, द्या भगुणं. त्यानं भगुण्यात बाजार टाकलं, भगुणं डोक्यावर घेतलं, मला बस स्टँडला भेटलं. म्हणलं वारकरी किती मोठं भगून आणलंय? हो. कशाला आणलं? सत्यनारायण आहे का काय? म्हणलं माझ्या 4 पिढ्यापासून सत्यनारायण नाही झाला, कारण कशाचा पातात नाही, काय करावं. मग कुठून आणलं? तुमच्या ओळखीच्या दुकानदारानं उधार दिले. केवढ्याला दिले? म्हणलं 45 लावला असेल, त्याला नव्हतं येत वाचता. हे सगळं पाठांतर त्यानं ऐकूनच केलं, बुद्धी चांगली होती त्याची. मी पावती पाहिल्यावर पावतीवर किंमत होती 1500 रुपये. म्हणलं याच्यावर 1500 किंमत आहे? म्हणलं नेऊन देतो. म्हणलं खाली लिहिलंय, विकलेला माल परत घेतल्या जात नाही. म्हणलं महाराज मला 1500 जोकत नाही. मग म्हणलं तुझ्यासारख्या गळ्यात माळी असल्याच्या नंतर दुकानदारानं तुला 500 बघून 1500 लावलंय, इतका दुकानदार चालू आहे, तर आपण बी त्याचे पैसे चालूपणानं देऊ न. चल घरी आल्यावर पुढच्या शनिवारी आम्ही बाजाराला गेलोत, नाही त्याला 20 रुपये उष्णे दिले. त्याने एक लहानसं पातेलं घेतलं आणि दुकानदाराला सांगितलं, दुकानदार काय तुमचं पातेलं चांगलंय राव, भगुणं भगुणं कळतं ना, भगुणं काय तुमचं भगुणं जोरदार आहे राव, हप्त्यातच येलं का तुमच्याकडं? जनलं म्हणतात, जनलं हप्त्यातच जनलं. आणि त्यानं लहानसं पिलू दिलंय. म्या मुद्दल भगुण्याचेच पैसे नाही दिले तर पिलू काय करायचं? धरा तुमची तुम्हाला पिलू वापस. त्या दुकानदारानं पिलू धुलं, दुसऱ्या शनिवारी 30 रुपयाचं पातेलं दिलं आणि पुन्हा तिसऱ्या शनिवारी 50 रुपयाचं, 20-30-50 झाले 100. म्या माझे मला 100 वापस घेतले. ते म्हणला 100 तर फुकटच गेले आणि 1500 माझ्या नावावर तसेच पडले, दुकानदार चौकात हानील. म्यानलं 100 कटले. म्हणलं एवढं पातेलं 100 कसं कटल? म्यानलं 3 शनिवार मुकाट्या थांब. आम्ही 5-6-7 शनिवारी पुन्हा गेलो दुकानदाराच्या समोरून, जात ओ बाळू महाराज इकडे. म्हणलं काय? तुमच्या वारकऱ्यांनी 1500 भगून नेलंय. म्हणलं मला सांगितलंय. हा काय हरकत नाही, तुम्हाला सांगितलं म्हणलं जमलं, पैसे 5 वर्षाला देऊ द्या. म्हणलं ते ठीक आहे, याज सगट लावलेस मनातली मनात. म्हणलं पण दर हप्त्याला आमचं भगूनच जमतंय. 3 आठवड्याचे 3 पिले दिले आणि बाकीच्या 4 आठवड्याचे पिले. म्हणलं काऊन नाही दिले? हे म्हणलं 4थ्या आठवड्याला भगून जमलं पण ते आडवलं, माये मेलीन पोरग मेलं. दुकानदार म्हणला भगुणं कुठं मरत असतं का? म्हणलं पाप्या भगुणं कुठं जनत असतोय रे. इतका हलकड ज्याच्या ज्याच्या अंतकरणात पण आहे, देव त्याचं काम करत असतो का? एका माणसाचं मी लग्न लावले बाबा, 7 लग्न त्याच्या पोरीचे, 7 लग्न मी भटपण करीत होतो तेव्हा, 7 पोरीचे लग्न लावले त्याच्या त्याच्या भावाचे त्याच्या पोरीच्या मिळून 7 लग्न. मला रुपया तर देवा त्यानं,
आता भटपण करीत नाही म्हणा मी, एकदा पी एस आय झालं हवालदार कशाला व्हायचं, आता नाही करीत भटपण. आवाज वाढव. एक रुपया दक्षिणा नाही दिली. एक माणूस मला हुशार भेटला म्हणला, बाळू महाराज यानं तुम्हाला दक्षिणा नाही दिली का? नाही नाही, याचे नातू सगळे शांतीवर काढ. त्याच्या पोरायला जितकी पोर झाली तितकी मी शांतीवर काढायचे. ब्राह्मण सांगल ती दिशा, नावी ठेवील ती थमिश्या. चटपोर शांतीवर काढायचे, पण ते शांती बी मायाकून करून घ्यायचं आणि मैच शांती करायचं. सामान मलाच आणायला लावायचं आणि जाताना म्हणायचं जेवा निघा. म्हणलं रामकृष्ण हरी कायच करा ह्या माणसाला. पण एके दिवशी त्याच्या दारात बसल्या दारातून घुबड गेली. बाबा घुबड? मी म्हणलं पाटील तुमच्या दारातून घुबड गेली राव. ते म्हणलं कहावी जाती, कधी बी जाती आमच्या दारातून घुबड? मी म्हणलं आजच्या तिथीला जाऊन येईन. पण ते म्हणलं काय होते? मी म्हणलं मोठ्या पोराला लई वाईट असते ना. ते म्हणलं बापरे काय करा उपाय. मी म्हणलं घुबड शांती. ते म्हणलं बामनाकून सगळ्या शांती ऐकिल्या पण मी घुबड शांती नाही ऐकिली. मी म्हणलं सगळ्या बामनाला कळत नसते, मला कळते घुबड शांती. काय करावं लागन? मी म्हणलं पळसाची दांडी 11 फुटाची आणायची. त्याच्या दारात रवली आणि पळसाची दांडी 135 पोत्यानं झाकली. 135 क्विंटल गहू पार झाकली. ते म्हणला मंत्र म्हणणं मी पायानं म्हणले. पुन्हा गहू पांगिल्या, पुन्हा 15 पोते गहू बसले. 150 क्विंटल गहू लागले दांडी झाकायला. ते म्हणला शांतीचे गहू कोणाला? मी म्हणलं मला. चट गहू नेले चट घरी मी. आणि नंतर ते एका दिवशी आमच्या दारात बसल्या तितक्यात घुबड गेली. ते म्हणलं बाळू महाराज तुमची शांती. मी म्हणलं करायची ना आमच्या घरची शांती. म्हणल्यावर त्यानं 25 फुटाचा पळस आणला. पण मी पळस आडवा टाकला आणि 4 क्विंटल गावातच झाकला. ते म्हणलं बाळू महाराज आमच्या घरची दांडी उभी तुमच्या घरची आडवी कस काय? मी म्हणलं तुया इथून घुबड गेली तेव्हा अशी गेलती आणि आमची इथून गेली तेव्हा अशी गेली. इतकी माणसं स्वार्थी असल्यावर जगाचा मालक आपलं काम करीत असतो. विठाला 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 विठाला. पार्त्रिक 36 वर्ष नाथांच्या घरी राहिला. असे भक्ताची घरी नाथांच्या घरी 36 वर्ष राहिला. पण कामे न सांगता करी एकनाथ महाराजांच्या घरी एक धोबीन मावशी धुन धुवाले येत होती. पण त्या दिवशी आली नाही. ना आल्यामुळे नाथांचा पितांबर भारीचा होता. गिरजा काकीचा पितांबर 55,000 पैठणी हरिपंडिताचे कपडे जशाला तसे बाथरूम मध्ये उरले. हे कपडे जर आजचे दिवस संध्याकाळ आणि दुसऱ्या दिवशी दुपार भिजत राहिले तर कपडे खराब होतील. पदराला हिरे होते गिरजा काकीच्या, हे हिरे तुटून जातील. म्हणून नाथ महाराज दुपारी झोपल्याच्या नंतर श्रीखंड्या म्हणजे जगाचा मालक त्यानं सगळं धुणं टोपल्यात भरलं आणि गंगेच्या तीरावर धुणं आणलं. धुणं धुऊन वाळू घातलं, धुण्याच्या घड्या केल्या आणि कपाटात धुणं ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी एकनाथ महाराजांनी तो पितांबर नेसला. कोणी धुतलेला होता? जगाच्या मालकाने. तो पितांबर नेसल्याच्या नंतर 4 समा इतका उजड घरात पडला. देवघरामध्ये 4 समा इतका उजड पडला कारण त्या पितांबराला जगाच्या मालकाचा हात लागला होता. नाथ महाराजांनी पूजा आटपल्यावर गिरिजा काकीला सांगितलं, गिरिजा जी आज धुणं कोण धुतले काल? म्हणले धोबीन मावशीनं. धोबीन मावशीला एक पैठणी नेसव. दुसऱ्या दिवशी धोबीन आली, पाटावर बसली. एका ताटामध्ये तांदूळ, नारळाचा तुकडा, सुपारी 1 रुपया आणि वटी भरली तिची. आणि 15 पैठण्या एका एक टेकल्या होत्या. एक पैठणी 55,000 400 वर्षापूर्वीची गोष्ट त्या काळातली. त्या धोबीन मावशीनं सांगितलं, मालकीन बाई जुने लुगडी नेसणारी बाई मी, मला 55,000 पैठणी काय करायचं? गिरजा काकीनं सांगितलं, लक्षात घे मी नेसवत नाही. मला तर तुला नेसो वाटते पण मालकाला विचारल्याशिवाय मला नेशिता येत नाही. माझ्या मालकानं सांगितलंय धोबीन मावशीला पैठणी नेसो कारण काल जसं धुणं धुतलंय तसं धुत जाय म्हणे. धोबीन मावशीनं सांगितलं, माफ करा मी काल आलेच नव्हते. मग गिरजा काकी म्हणल्या धुणं कोण धुतलंय? तिने नातू संघ आणला होता, त्या नातवाची शपथ घातली. माय मी याची शपथ घेऊन सांगते मी धुणं धुतलंच नाही. बरं ठीक आहे जाय वापस. आतून कडी लावली आणि श्रीखंड्याला बोललं, श्रीखंड्या जी वाड्यात कोणी आलत का? कोणीच नाही. धुणं कोणी धुतलं? धोबीन मावशीनं खोटं बोलले. पण येरी खोटं बोलणं ठीक आहे. गिरिजा काकीनं जवळ बोललं, गिरिजा काकीचं देवावर किती प्रेम होतं सांग का?
नाथ महाराज पूजेला बसले आणि श्रीखंड्या पाणी आणायचा बाबा. पाणी आणत असताना देवाला घाम यायचा आणि हा घाम आल्याच्या नंतर गिरिजा काकी उठायच्या आणि आपल्या पदरानं घाम पुसायच्या. गड्याचा घाम कोणी पुसेल का? पण गिरिजा काकी घाम पुसित होत्या. देवी माहीत नाही आणि देव माहीत असल्यावर पाणी भरू दिलं असतं का कुठं? आम्हाला भरू देईन कोणी तर देवाला भरू दिलं असतं का पाणी? असो. आणि नैवेद्याचा भात शिजायचा, तो भात सोन्याच्या ताटात टाकून अगोदर हरिपंडिताची शपथ घालून खाऊ घालायचा. नाथांना सांगायचं नाही. आता मात्र गिरिजा काकीने देवाचा हात असा डोक्यावर घेतला, श्रीखंड्याचा स्वतःच्या डोक्यावर ठेवला. सांग धुवन कोण धुतले? हातच काढून घेतला. मी धुतलंय. नाथ महाराजाला सांगितलं, मालक आपलं धुणं श्रीखंड्यानं धुतलंय. नाथ बाबाच्या डोळ्यातून पाणी आलंय. माणसानं धुणं धुतल्याच्या नंतर प्रकाश पडत नाही. ज्या अर्थी ज्यानं धुणं धुतलंय आणि धुण्याचा प्रकाश पडलाय त्या अर्थी तो देव आहे. पण गिरिजा काकीने सांगितलं, तुला कोण सांगितलं तर धुणं ठवायचं? कोणीच नाही. कामे न सांगता करी, न सांगता काम करतय. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, तो कोबरायचा दास झालाय. आशे भक्ताचे घरी कामे न सांगता करी, न सांगता काम करतय पण अजून काय करतय ते तिसऱ्या कडव्या. अनाथाचा बंधू अंगी असे हा सबंधू, तो खबर आहे तिसऱ्या कडव्यात सांगतात. जगाचा मालक अनाथाचा भाऊ होतो. एक प्रकार सांगतो, पाच मिनिटातून शेवेला पूर्णेराम. 78 माणसं जेवायला बसले. आवाज रे, 78 माणसं जेवायला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, आचार्य, कर्ण, विरथ, जयरथ, भातीप्रिय, मधवाम, सुचारू, संगजय, मधवास, नदीतनय, साक्षीदंत, पुष्पदंत, केतुमान आणि भवदत्त. काही मोजकी नावं सांगितले, 78 माणसं आणि पलीकून 5 पांडव. आणि इतक्याला वाढायला, तूप वाढण्यासाठी एक बाई आली, तिचं नाव द्रौपदी. पण तूप वाढत असताना चोळीची गाठ सुटली. अनाथाचा बंधू सांगायलो, जगाचा मालक अनाथाचा बंधू होतो. चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर महाराज द्रौपदी रस्त्याने चलत असताना सूर्य ढगाच्या आड जात होता. कारण आपले किरण जर द्रौपदीला लागले आणि तिला जर घाम आला तर सूर्याला सुद्धा सहन होत नव्हतं. इतकी निष्ठा ज्या बाईची होती, तिच्यावर छत्र धरित होता सूर्य, इतकी पतिव्रता स्त्री. पण तिच्या चोळीची गाठ सुटली. नख पहाची ताकत नाही कोणा द्रौपदीत, इतकी अधिकारी स्त्री. आणि श्रीमंत किती होती सांगू का तुम्हाला? ती पांचाल नरेशाची मुलगी होती. पांचाल नरेशानं भाऊबीजीच्या दिवशी तिच्या दृष्टदुम्न नावाच्या भावानं 48,324 दाशा तिला भाऊबीजीला दान दिल्या होत्या. 48,324 दाशा भाऊबीजीच्या दिवशी बहिणीला दान दिल्या होत्या काम करण्यासाठी. त्याच्याकडे किती दाशा असतील विचार करा. एवढ्या श्रीमंताची पोरगी द्रौपदी आणि तिची चोळीची गाठ सुटली. मालकाकडं पाहिलं तिनं धर्माकडं, पण धर्मानं सांगितलं, द्रौपदी एक काम कर, चोळीची गाठ नाही अख्खं वस्त्र खाली जरी पडलं
तर या लोकायला तुपवार, कारण पंक्तीतून जर जेवता जेवता ही माणसं रागाल्या जर उठले तर आपल्या पंक्तीला काय किंमत नाही, म्हणून यांना तुपवार. आणि दरदूर धरे दुर्योधनानं सांगितलं, वहिने वारा तूप. दुर्योधन तितका वाईट नव्हता, पण शकुनीमुळे वाईट झाला. माणसं संगतीमुळे वाईट होते, लक्षात घ्या. संगतले बेकार असती, संगत किती चांगली असती संख्या वाईटाची चांगल्याची, आणि वाईटाची किती बेकार. एक बाई बाजारात गेली, दोन बरण्या आणल्या. बरण्या कळत आहेत ना, एक एक किलो प्लॅस्टिकच्या बरण्या. बरणीची किंमत फक्त 5-5 रुपये. 5-5 रुपयाला एक एक बरणी, अशा 10 रुपयाच्या दोन बरण्या आणल्या. पण एका बरणीत मीठ टाकलं आणि एका बरणीत किलो भर तूप टाकलं, बरण्याची किंमत सांगा. मीठ 5 रुपये किलोचं, 10 रुपये किलो जर मिठाचे असतील तर बरणीचे 5 किती झाले, मिठाचे आणि बरणीचे 15. पण तूप 600 रुपये किलो गावरान, आणि बरणीचे 5 किती झाले, 605. एक वजन दोघीला सारखंच, मिठाचं वजन तितकंच किलोभर आणि तुपाचं वजन तितकंच. दोन्ही बरणेनं वजन तितकंच घेतलंय, पण एकीनं मीठ पदात घेतल्याच्या नंतर 15 रुपये किंमत झाली, आणि एकीनं तुपाची संगत केल्यामुळं 605 रुपये किंमत झाली. पण संगतीत नुसती किमतीची ताकद नाही, तर जागा बी लक्षात घ्या. ज्या बरणीनं तूप जवळ घेतलंय ती कपाटात बसली, गावरान तुपाची बरणी उघडी कशी ठेवते. आणि जिच्यात मीठ ठुलंय का, ती चुली पैशी ठुली वाकली शेकानं, तोंड एकीकडं बोडी एकीकडं. मग संगतीचा परिणाम येत काय, तुपाची संगत बरणीनं केली की कपाटात बसायला भेटलं, आणि मिठाची संगत बरणीनं केली की शेकापशी बसली. आणि एकदा का चांगली संगत भेटली की माणसानं सोडायला नाही पाहिजे. बरणीला तुपाची संगत भेटल्या तिनं सोडूत नाही, पण दीपावली आली आणि दीपावलीच्या दिवशी तूप संपलं, बरणी एकटीच उठली की रान्नाच्या वाट्यावर गेली. दीपावलीला लय मोठे नातू आले, ते डबे कमी भरडे, त्याच बरणीला भोकाड पाडलं, दोरी आड केली, निघाली बरणी संडासला. तुपाची संगत सुटली की बरणी पुन्हा संडासला, आणि जोरात बरणीत तूप होतं तोपर्यंत बरणी कपाटात. मग संगत चांगल्याची असं. दुर्योधन वाईट माणूस नव्हता, पण त्याचा मामा पापी होता, आणि मामाच्या संगतीमुळे भासा खराब झाला. आणि द्रौपदीने सांगितलं वाढा. द्रौपदीने विचार केला, पायाचं नख अजून कोणाला पाहू दिलं नाही, आणि चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर पापी वाढा म्हणतेत. आता काय करावं, फक्त त्याला हाक मारली, दादा आता तुझ्याशिवाय कोणी. धर्माचा भाऊ मानला, सूक्ष्म रूप घेतलं त्यानं 6 वेळेस, आणि एकदा सांगायला फक्त 6 बारीक झालता. एकदा परीक्षितीचं संरक्षण करत असताना उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला, त्यावेळेला सूक्ष्म. आणि आता द्रौपदी करता 4 वेळेस कधी झालता ते पुन्हा एखाद्या वेळेस सांगल. सूक्ष्म रूप धरलं, द्रौपदीच्या श्वासातनं प्रवेश केला, 4 हात तयार झाली, 2 हाताने चोळीची गाठ बांधली, आणि 2 हातानं पाप्याला तूप वाढलं. शेवटी धर्मानं विचारलं, द्रौपदी हे तुझ्यावरलं संकट कोण दूर केलं? तिच्या डोळ्यातून पाणी आलं, जगाचा मालक माझा भाऊ आहे, त्यानं मला मदत केली. अनाथाचा बंधू अंगी आशे हास बंधू. अजून एक प्रकार सांगतो, पैशावाल्याला किंमत असते, गरीबाला कोणी विचारित नाही. जगद्गुरु तुकोबऱ्याची परिस्थिती नाजूक असल्यामुळं कोणी मूळ वाटीन पत्रिका देतच नव्हतं, पण एका श्रीमंत सोयऱ्याने तुकोबऱ्याला पत्रिका दिली, आणि जिजाबाईला मूळ वाटी दिली. अनाथाचा बंधू सांगायलो, जिजाबाईला सांगितलं, बाई गाड्या बायलाचं लग्न आहे. पूर्वीच्या काळात गाड्या बायलानं लग्न निघायचे, 4:15 गाड्या निघतील, तुम्ही 3:30 आमच्या दारात या. 2:30 जिजाबाईचं स्नान झालं, आणि 3:30 लग्नाला निघाल्या. पण भागीतरा नावाची एक मुलगा असणारी एक मुलगी पाठीमागे लागली. आईनं सांगितलं, भागीतरा तू शहाणी आहेस, तुला कळतंय माय, आता तुमच्या अंगावर कपडे नाहीत, सोयऱ्या धाऱ्यामध्ये आपला अपमान होईल. आपल्या मामाच्या पोराच्या लग्नात आपण 15 दिवसांना आधी जाऊ, कृपा करून आता लग्नाला येऊ नका. जिजाबाईनं बाहेरून कडी लावली, आणि लेकर घरात झोपिले, आपण लग्नाला गेल्या. गाडीत बसल्याच्या नंतर एका बाईने विचारलं, जिजाबाई तुम्ही लेकर नाही आणले? जिजाबाईच्या तोंडातून एक वाक्य पडलं, माय आमची लेकर माघ लागत नाहीत. माघ लागत नव्हते का? कपडे नव्हते, कपडे नव्हते. महाराज हे जगाच्या मालकाला कळत नसेल का? त्यानं लगेच जिजाबाईच्या भावाचं रूप धरलं, अनाथाचा बंधू सांगायलो. मी जगाचा मालक भाऊ होतो. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, तिचा भाऊ झाला. इकडे जिजाबाईचा अनुभव सांगायलो, जगाच्या मालकाने पुण्याच्या आपाजी गुळेच्या मुलाचं रूप घेतलं, तुकोबऱ्याच्या मेहण्याचं, जिजाबाईच्या भावाचं. आणि सकाळी 3:30 दारात आला, जिजाबाई गाडीत जाऊन बसल्या होत्या. भागीतरा, भागीत्रीचा भाऊ तुकोबऱ्याचा मुलगा बहिणीच्या मांडीवर झोपी गेलता, लहानस लेकर होता. अगं भागीतरा, नाही मामा आहे. भागीनं आवाज ओळखिला आणि सांगितलं, बाळा मामा आलेत मामा.
त्यानं डोळे उघडून बहिणीकडे पाहिलं आणि सांगितलं, ताई जन्मदाती आई आपल्याला लग्नाला नेत नाही, इतक्या सकाळी श्रीमंत मामा अंधारात आपल्या इथे कशाने? झोप मुकाट्या ताई झोप. तिनं कुडाला डोकं दिलं आणि पुन्हा डोळा लागला. तितक्यात मामानं आवाज दिला, भागीत्रा ऐकू येत नाही, मी मामा आहे ना. भागीत्रीनं थाप दिलं भावाला, उठ ना बाबा. दादा उठ रे, आपले मामा आलेत. आतून कडी उघडी तर बाहेर मामा आहेत. आतमध्ये आले, लहान्या पोराला मांडीवर घेतलं आणि भागीत्राला विचारलं, ताई भागू आई कुठं गेली? सोयऱ्याच्या लग्नाला गेल्या, आता 4 वाजता लग्न निघायचंय. तुम्ही का नाही गेलात? नको मामा, उन्हा तानाचं कशाला जायचं, फुफुट्याचं धरोड्याचं आदळायचं. आईनं स्वयंपाक करून ठेवलाय, तेच आम्ही घरी जेवणार. या जगाच्या मालकाने मामाचं घेतलेलं रूप, जिजाबाईच्या भावाचं रूप, त्या भाष्याला मांडीवर घेतलं आणि त्याच्याकडे डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि सांगितलं, बाबा तुला लग्नाला जा वाटत नाही? नाही मामा. जगाच्या मालकाने हृदयाला मिठी मारली आणि सांगितलं, तुला माझी शपथ ते लग्नाला जा वाटत नाही. त्याला हुंका दाटून आला आणि मामाला सांगितलं, मामा जा वाटते, पण अंगावर कपडे नसल्यामुळं आईनं लग्नाला नेलं नाही. त्याला काय तयार करता येत नाही, करतुम अकर्तुम शक्ती. लगेच कपडे तयार केले आणि जिजाबाईला पातळ अदृश्य झालं. 2 लेकरं जिजाबाई लग्नावरून परत आल्या, दोरणीवर पोरायचे, स्वतःच पातळ टाकलं आणि संध्याकाळी तुकोबराय भजनावून आले. लेकरं झोपलेले, अर्ध पानगर खाल्लं. घरात दिवा नाही, बत्ती नाही, समय नाही, लाईट तर नव्हतेच त्या काळामध्ये. तुकोबरायने जिजाबाईला विचारलं, आवले आपल्या घरात दिवा बत्ती नसताना घरात उजेड कशाचा पडलाय? जिजाबाईनं सांगितलं, मालक माझ्या दादानी मला भारीचे कपडे आणले, त्याचा प्रकाश आहे. तुकोबरायने जिजाबाईच्या हाताला धरलं आणि तुळशी रंगावना पशु नेलं, डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, आवले माणसानी आणलेल्या कपड्याचा प्रकाश पडत नाही, हा भाऊ नाही. तुमची परिस्थिती झाकण्यासाठी जगाच्या मालकाने काही वेळापुरतं तुझ्या भावाचं रूप घेतलंय. अनाथाचा बंधू अंगी असे हा सबंधू विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तरुणपणाच्या ताकदीवर गेलो, तरुणपणाच्या ताकदीवर मला वाटलं मीच गळ्यात हार टाकीन, पण अधिकाराची ताकद लक्षात मग आली माझ्या. मला एक वाटत होतं आधी बाबाच्या गळ्यात टाकावं मग आपल्या गळ्यात घ्यावं, पण वय जरी झालं असेल पण ताकद ही वैराग्याची महाराज. असो अनाथाचा बंधू इथपर्यंत टेकलो. अभंगाचा भावार्थ यथामती यथा सावकाश तुम्ही दिलेल्या कृपेतून सांगण्याचा प्रयत्न केला. सकाळपासून आरडायलो, बाबा घासा खराब झालाय. सकाळी याच्यापेक्षा चांगलं बोलल, कारण रात्रभर आता त्याला आराम भेटेल. आता करू काय? कार्यक्रम एकजण म्हणला तुम्ही इतके काऊन करायले? 200 क्विंटल कापूस झाल्यावर 300 क्विंटल होऊ नये असं कोणाला वाटते? हातवारी करा, सगळ्याला वाटते का नाही? आणि मग मी का हलगट गिलगट थोडंसं का? मला पण वाटतं मग बरं हो, त्याच्यामुळं करायलो. आता लक्षात आलं तुमच्या? आणि आता हे तर ट्रान्झिस्टर आहे, खराब होतच असते, इंजन गरम होतं आहे, तसं एक बारीकसं इंजिनच आहे. तरी पण तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. उपस्थित सर्व 2 मृदंगाचार्य द्यावी तितके धन्यवाद. येणेकरी बाबापासून सर्व अगदी ह्या टोपीवाल्या बाबापर्यंत, इकडच्या बाबापासून तर इथपर्यंत आमचे तारवाप्पा मेटे, त्या दिवशी मला नाव लक्षात नाही राहिलं जाधवसाहेबांच्या कार्यक्रमात, मेटे तारवाप्पा मेटे त्यांच्या गावात राहिलो. माणसानं मीठ खाल्ल्यावर तरी लक्षात ठेवलं पाहिजे ना, पण ते कसं आता कधी कधी येती जाती कमी होती. एकदाच बोलिलं त्याच्यामुळे आता बोलितेन पण ह्या एखाद्या वेळेस. नवरीला 1-2 बाऱ्या घरी बोलल्यावर तिला घरं कळत असतात बाबा. असो आप्पा सुद्धा आहेत, आधी करून आमच्या पोलीस डिपार्टमेंटले साहेब सुद्धा आहेत, माझ्यासोबत आलेले लिपणे सर सुद्धा आहेत, कोलते टाकळीहून एक सर सुद्धा आलेत,
जोरक सर आणणाव लयच भारी होय तुमचं म्हणतायत नाही पटकन. 350 रुपयाचा फॉर्म भरण बदलन ते आणणाव जवळ. माऊली महाराज मेटे जळगावचे साठे माऊली आधी करून इथलेच आहेत कमिटी वागोड तुमचे जाधव साहेब सुद्धा आहेत आणि ज्यांच्या कृपाछत्राखाली नव्हे नव्हे कृपेने चालत असलेला सुंदर सकारे अथवा संभ्रमाची आयती जैसा स्नेह येजी एकती का दर्शनाची अप्रशस्ती पुण्यपुरुष ज्यांच्या दर्शनाने स्थित प्रज्ञकाल संपत असतो अशी अधिकार संपन्न वयोवृद्ध तपवृद्ध काय लिपणे सरांनी मला असं सांगितलं की सातवण्याला बरीच काही कार्यक्रम शेलगावला वगैरे काही खूप कार्यक्रम होत असतात त्या शेलगावचे लिपणे सर आहेत आमच्या त्या सातवण्यापासले. हो आणि सातवण्याची बरीच काही मंडळी त्या दिवशी सुद्धा आलती की कलीच्या कालामध्ये जर काही अद्भुत वर्तवायचं असेल तर ते फक्त या लोकांकडनं. जगद्गुरु तुकोबाराय मानवदेह घेऊन जे धर्माला गेले त्या अद्भुत होता पण आजही संतांच्या जीवनात तसं काय अद्भुत आहेत. पाण्यावर बसणे काय समाधी योग महाराज काय साधना केलेली फार मोठी तपश्चर्या साधूत किती मोठा दर्जा असतो मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं. अजून एक प्रकार सांगतो. राजा जनकाच्या नगरीत एक बाई आली त्या बाईचं नाव गार्गी नावाची स्त्री होती. बायका परमार्थात येत जावा पण जास्त नाही. बायकांनी कीर्तन ऐकायचे बाबा करायचे नाहीत करू नये बायकांनी कीर्तन. एखाद्या बाईला राग आला असेल ना तर मला बैठकीत गेल्या मी तुमचं लेकरू येणार त्यानं तुम्हाला समजून सांगेल 36 श्लोक देईन 36 श्लोक. बाईनं फक्त कीर्तन ऐकायचे करायचे नाही. भजन करायचे बाईनं पण बायकात करायचे याच्यात नाही करायचे. बायकांनी याच्यात भजन केलं की यायचं वाजलंच पण बायका यांच्या लांब नाथ महाराजांचं प्रमाण आहे. नको नको स्त्रियाचा सांगातही नको परमार्थही नको. बायकांनी बायकांच्यात परमार्थ करायचा आहे. पण एक बाई परमार्थात आली तिचं नाव गार्गी नावाची स्त्री. राजा जनकाच्या नगरीत आली जनकाच्या पत्नीनं स्वागत केलं बसायला दरभाची चटई टाकली वल्ल्या कपड्यानं सोहळ्यात स्वयंपाक केला. पण बाई जेवायला बसल्याच्या नंतर भिंतीवर गायीचं वासराचं चित्र होतं. त्या बाईनं पात्राला नमस्कार केला आणि उठली. राजा जनकानं सांगितलं माय काय आमच्या स्वयंपाकात काही दोष आहे? नाही राजा. मग का जेवत नाही? ज्याच्या घरामध्ये चित्रातली गाय चित्रातलं वासरू आहे अशा घरी मी जेवत नाही. आपली इच्छा काय? मी जेवावं असं जर तुला राजा वाटत असेल तर चित्रातली गाय जिवंत करून मला दूध काढ. कसं शक्य? पडून गेली या भिंती केवळ चित्रा. ज्ञानोबा राय सांगतात चित्राची होय माती पण चित्रातली गाय कशी जिवंत करता येईल? पण राजाही हुशार होता महाराज. तो जनक नावाचा राजा राजा दशरथापेक्षा 48 पटीनं श्रीमंत होता. दशरथाच्या पोटी जगाचा मालक जरी आला असेल पण साधू मात्र दशरथाकडे मोठा नव्हता आणि राजा जनकाकडे ब्रह्मवेत्ता होता. ब्रह्मवेत्ता बाबाजी सारखा योगी महात्मा. राजा जनकानं सांगितलं एक दिवसाची मुदत द्या. 2 दिवस थांबते पण याच गाईचं दूध खाल्ल्याच्या नंतर जाईल अन्यथा पाणी पिणार नाही नगरीत. राजा जनक ब्रह्मवेत्त्याकडे गेले. त्या ब्रह्मवेत्त्याचं नाव आहे याज्ञवल्क्य. चेहरा बारीक झाला. राजन जी चेहरा बारीक आहे. होय मालक. एक बाई आपल्या नगरीत आल्यात साध्वी स्त्री जेवत नाहीत. का जेवत नाहीत? आमच्या स्वयंपाकघरात गाईचं आणि वासराचं चित्र आहे. त्या चित्रातली गाय आणि वासरू जिवंत करून त्याचं दूध काढायचे. याज्ञवल्कले स्मित हास्य केलं. राजा जनकाच्या लक्षात आलं गुरुजी तुम्ही हसतात. अरे इतकं सोपं काम चित्रातली गाय जिवंत करणं. उद्या सकाळी 4 वाजता येईल आणि ती संध्या होती याज्ञवल्कल्यांची संध्या. ती संध्या आटपली आणि संध्या पात्रातलं पाणी एका बुटक्यात राजा जनकाकडे दिलं आणि राजा जनकानं ते पाणी चित्रातल्या गायीवरून वासराव टाकल्याबरोबर दंडशी गायन वासरू खाली पडलं. 2 स्तनाचं दूध वासरू पेत होत आणि बाकीच्या 2 स्तनाचं दूध काढलं आणि गार्गे नावाच्या साधवी स्त्रीला जेवण केलं. एका संतांनी दिलेलं पाणी चित्रातल्या गायीवर टाकल्याच्या नंतर गाय जिवंत होती ते दर्जा संतांचं आहे. साधूचा दर्जा किती मोठा अजून एका वाक्यात सांगतो. श्रीमद भागवतामध्ये शुक सांग से परीक्षिता वृषभो दोहं स्थित कलायाम एति मर्मज्ञ चेता स्थित भवानाम
कृतघ्न्य पापा स्थित जयो याच्या पलीकडे सांगू का कृतजन्य स्थिती पापा तिथी काम संघाचारू हस प्रिय जना विभूषितानाने मंगलानाने त्रिकजनानाने संगतने अस्तुर्कुमुद्दीनी संगचना विभूषितानाने मंगलये भवकुमुद्दीनी संगचारुनाने दोहन्वत्सनाने गोवस्थिती गोहवत्सनाने स्थितकामा प्रिय संगानाने चारु हसो मते दत्तिनाने संगचारु कुमुद्दीन प्रियानाने संगतयो वेद संत वेद आज आवाज गेलाय बाबा म्हणून म्हणताय ना जगाच्या मालकाने श्रीमद भागवतामध्ये बैलाचं दूध काढे पण कोणत्या जिवंत पण जगद्गुरु तुकोबारायने दगडाच्या नंदीचं दूध काढे येले शराते पुजिले दूध नंदीचे काढिले देव जिवंत बैलाचं आणि साधू दगडाच्या नंदीचं दूध काढतात तो दर्जा इथे सर्वत्रं पूजस्थितानां साधवे स्थित किला हा सर्वात मोठा साधू 19 गोष्टीपैकी जर दुर्लभ गोष्ट सांगितली असेल तर संत बहुआवघड आहे संत भेटी कारण संतातली ताकद मोठी का संतांचा दर्जा मोठा आहे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय उपकार आहे संतांचे एका माणसाने इतके महाराज मारले बाबा त्याचं नाव वाल्या पण वाल्या नावाच्या व्यक्तीला एकच व्यक्ती भेटली नारद अर्धक्षण घडता संताची संगती नारदासारखी व्यक्ती वाल्याला भेटली वाल्याचा वाल्मिक झाला आणि केले रामायण रामाधी संत नारदासारखा साधू भेटल्याच्या नंतर वाल्याचा वाल्मिक होतो हा दर्जा आहे महाराज संतांचा आणि ती एक महान व्यक्ती होती योगिराज श्री दयानंद बाबाजी आज माझ्यासारख्या लेकराच्या समोर कीर्तन ऐकतात काय मोठी गोष्ट आहे महाराज तुम्हाला खरं सांगू का एका वड्यानं सागराला गोष्टी सांगितल्यासारखं झालं मी एक बारीकसा वडा आहे आणि बाबा म्हणजे एक सागर आहे दयेचा सागर विद्येचा सागर सगळं करुणेचा सागर आणि फार मोठा समुद्र जवळ बसावं आणि एका वड्याने तत्वज्ञान सांगावं माझ्यासारख्या लेकराने त्यांच्यासमोर बोलणं म्हणजे आडत झाडणाऱ्या झाडवणीनं शेठजीला गप्पा सांगणं तरी पण त्यांनी त्या गोड मानून घेतल्या झालेली शेवा बाबांजींच्या चरणी समर्पित करतो उपस्थित सर्व मंडळी चौकदाराला तर कायच वर्णन करा काय दिसत येत बाप्पा पान कसे दिसत येत आता मला इतके आवडायलेत म्हणल्यावर त्याच्या बायकायला कितीच आवडत असतील पान ते कसे दिसत येत गे हे बी चौकदार पान तस लाजायला कोण बरं तुम्ही हाय का पान कसं गुटगुटीत हा ढेरी बिनगिवानी ते काय या दोन चौकदाराचा तर विषय बाप्पा रामकृष्णारी हे जर भारताच्या सीमेवर असते तर कसबला नसतं येऊ दिलं पण कसब गावात आला मग चौकदार झाले असं इकडे बी चौकदार पण ते बी कसं चौकदार होग कोण पण पॅन्टीवर हे का नाही निळी पॅन्ट आहे चांगली जोरदार आहे त्याही सगळ्या चौकदारायला द्यावी तितकं भर धन्यवाद साऊंड सिस्टीमवाल्याला पण द्यावे तितके धन्यवाद तस काय द्यायला पण यायला नाही चांगला द्यायला यायला जरा आकार आकारात द्यायला सकाळी काल्याच्या कीर्तनात चांगला द्या साऊंड सिस्टीमवाल्याच्या एका मशीनच्या 500 हो आणि एका साऊंडचे 2000 साऊंड हो पण लग्न सप्तेच वाजो यायनं का तमाशा वाजीला की यायचं चट जडो त्यांनाही द्यावे तितके धन्यवाद बाबाजींनी आखलेला हा सुंदरसा ज्ञानदान आणि अन्नदान यज्ञ अन्नदानाशिवाय यज्ञच होत नाही एका माणसान मला वास्तुशांतील बोललं जाधव साहेब वास्तुशांती केली आप्पा 55,000 रुपयाला घेतली मी गुत्ती मी बामन होतो ना आम्ही आपलं वास्तुशांती करायची 3 दिवस केली घरी जाऊन जेवायचो तिसऱ्या दिवशी त्या वास्तुशांती करणाऱ्याची बायको म्हणली महाराज वास्तुशांती कस काय झाली आम्हाला पुण्य गावरान तूप 51 किलो इस्त्यात टाकलं पण माणूस एक बी नाही जेवला मी म्हणलं पुण्य सांगू का पण आधी बुका लाव आधी बुका लावून पाकिट हातात घेतलं मी जरा बोलण्यात कडक माणूस आहे बुका लावल्यावर मी म्हणलं बाई सांग का तुम्हाला वरच्याल धुपन खालच्याल कोळशेन तुला अंगुठा
55 किलो तूप जाळले. म्हणलं जाळलं असन पण वरच्याल धुपन खालच्याल कोळशन तुला अंगुटा. ज्या यज्ञात अन्नदान नाही त्या यज्ञाला किंमत नाही. लक्षात घ्या, सर्वात मोठी किंमत या अन्नदानात. या जगात दोनच यज्ञ पवित्र आहेत, एक नामाचा यज्ञ आणि एक अन्नदानाचा यज्ञ. कलियुगी उद्धार हरीच्या नामे तो एक यज्ञ आणि दुसरा एक यज्ञ महाराज अन्नदानाचा यज्ञ. अन्नदान करत असताना सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारोणी. दान पैसा देत असताना माणूस बघावा लागल बाबा. एका माणसानं 100 रुपयाचं महाराजाचं सोंग घेतलं आणि पुढच्या माणसानं महाराज म्हणून त्याला 100 रुपये दिले. ते 34 रुपयाची पेल. 34 रुपयाची ती का मला काय भाव. हा मला विचारायले, मला थोडाच भाव माहिती आहे. ते 34 रुपयाची पेल आणि घरी जाऊन लेकरा बाळायला झटकिलं. पाप कोणाला लागलं? ज्यानं 100 रुपये दिले त्याला. दान करणाऱ्याला पाप, पण जेवू तुम्ही कोणाला घाला त्याच्यात पाप लागत नाही महाराज. सर्वाभूती द्यावे अन्न. बाबांचे यज्ञ असे असतात. यज्ञात तूप टाकायचा यज्ञ तर आहेच, भजन कीर्तन म्हणजे नाम तर आहेच. आणि त्या यज्ञामध्ये मला त्या दिवशीच सांगितलं होतं, इतकी इतकी साखर घेऊन ठेवली. आणि अन्नदानाला तर विचारत नका, सर्वत्र अन्नदाने असा पवित्र चालत असणारा यज्ञ. आणि या यज्ञामध्ये तुमच्यासारख्या महान थोर सत्पुरुषांच्या समोर माझ्यासारख्या, माझं वय 30 आहे आणि 30 वर्षात तुमच्यासारख्या अधिकाऱ्या